ई एम पी सी कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मी सचिन गोळीक आज आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत जयंती विशेष हा जो कार्यक्रम किंवा जयंती विशेष ही जी आपण एक सिरीज सुरू केलेली आहे महामानवांच्या आणि विशेषतः इतिहासामध्ये ज्या ज्या महत्वाच्या व्यक्तींनी इतिहासामध्ये योगदान दिलेलं आहे भारताला स्वतंत्र करण्यामध्ये तर त्यामध्ये ज्या ज्या महत्वाच्या व्यक्तींची नावं येत आहेत इतिहासामध्ये मग समाजसुधारक असो जहालवादी असो मवाळवादी असो किंवा इतर कोणत्याही कॅटेगरीमध्ये तर त्यामध्ये आपण आजचं हे पुष्प किंवा आजचा जो एक कंटेंट आहे तर ते आहे लोकमान्य टिळक आज लोकमान्य टिळक यांची जयंती आहे बरोबर आणि यांच्या जयंतीनिमित्त तेवीस जुलै या दिवशी आपण लोकमान्य टिळक यांच्याबद्दल परीक्षा अभिमुख माहिती जेवढी जेवढी आहे तर तेवढी सगळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत तर मी शेंगा खाल्ल्याच नाही तर मग तलपारका उचलायचे असं सरकारला खडसावून त्या ब्रिटिश स्कूलमधल्या शिक्षकाला सांगणारे लोकमान्य टिळक होते एकोणीसशे सोळामध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच आणि मिळवल्याशिवाय राहणार नाही तर असं सरकारला खडसावून सांगणारे लोकमान्य टिळक होते आपण या लेक्चरमध्ये सविस्तर त्यांच्याबद्दलची डिटेल पाहणार आहोत जायचं कुठेच नाही कारण का तर एक्झाम ओरिएंटेड माहिती आणि एक्झाम ओरिएंटेड माहितीच्या व्यतिरिक्त अवांतर जी माहिती आहे की भविष्यात परीक्षेला विचारली जाऊ शकते तर ते संपूर्ण माहिती आपण या जयंती विशेष या कार्यक्रमामध्ये जयंती विशेष या लेक्चर सिरीजमध्ये आपण ती सगळी माहिती पाहणार आहोत प्राथमिक माहिती आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म अठराशे छप्पन आहे आणि त्यांचा मृत्यू आहे एकोणीसशे वीस अठराशे छप्पन्न म्हणजेच तेवीस जुलै अठराशे छप्पन्न हा त्यांचा जन्मदिवस आहे म्हणून यांच्या जन्मदिनानिमित्त आपण या लेक्चरमध्ये परीक्षाभिमुख माहिती आपण इथं शिकणार आहोत ठीक आहे त्यांचं मूळ नाव आहे बाळ गंगाधर टिळक ही प्राथमिक माहिती आहे त्यांचं मूळ नाव अर्थात त्यांचं नाव जे आहे ते बाळ गंगाधर टिळक या नाव प्रसिद्ध झाले परंतु मूळ नाव काय आहे तर केशव आहे परीक्षेला प्रश्न बनू शकतो दुसरं महत्वाची गोष्ट गुरुजींचा बाळा या नावाने त्यांना ओळखलं जात होतं कारण का तर यांचे जे वडील आहेत गंगाधर पंत तर हे गणित हा विषय शिकवत होते आणि त्यांच्या घरी एक नियम होता घरी जर पाहुणा आला तर गणिताची देवाणघेवाण होत होती म्हणजे पाहुण्यांनी त्यांना गणित सांगायचं कोणा लोकमान्य टिळकांना किंवा बाळ्या आणि पाहुण्यांनी त्यांना गणित सांगायचं आणि यांनीही त्यांना गणित सांगायचं तर अशा पद्धतीचं घरचं वातावरण गणितमय होतं म्हणून लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित हा विषय शिकवला होता आणि त्या गणितामध्ये अजून एक सबविषय त्यांना आवडत होता बघूया कोणता विषय आवडत होता शेवटपर्यंत लेक्चर बघा कारण परीक्षा परीक्षाभिमुख माहिती आहे तेवीस जुलै अठराशे छप्पन्न मध्ये दापोडी दापोली तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये चिखली या गावी त्यांचा जन्म झालेला होता दुसरी महत्वाची गोष्ट त्यांचा विवाह हा दहाव्या वर्षी त्यांच्या आईचं निधन झालं आणि सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं परंतु त्यांचा जो संभाळ आहे तर हा त्यांचे चुलते आहेत त्यांचं नाव आहे गोविंद पंत यांनी केलेला होता परंतु अठराशे एकाहत्तर मध्ये तापीबाई म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी जेव्हा विवाह केला जेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन या वयाच्या दरम्यानच त्यांचा विवाह तापीबाई या यांच्या बरोबर या झाला त्यांचं लग्नानंतरचं नाव सत्यभामा असं ठेवलेलं होतं चार मुलं आणि तीन मुली होत्या त्याच्यापैकी त्यांचे जे महत्वाचे श्रीधर पंत जे होते हे डॉक्टर आंबेडकरांचे खूप चांगले जवळचे मित्र होते की ज्यांनी शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवरती शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या आसपास त्यांनी आत्महत्या स्वहत्या केलेली दिसून येते ही झाली प्राथमिक माहिती पुढे आपण बघतोय की लोकमान्य टिळकांनी जेव्हा मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली होती तर त्यावेळी केरोपंत क्षेत्रे यांच्याकडून त्यांनी गणिताचं शिक्षण घेतलेलं होतं म्हणून केरो, केरो हे जे आहेत केरोपंत क्षेत्रे तर हे त्यांचे पहिले गुरु झाले ठीक आहे महत्त्वाचं आहे परीक्षेला प्रश्न बने की गुरु कोण होते आता त्यांच्यासोबत सहकारी परीक्षेला प्रश्न डायरेक्ट हिट करत नाही ठीक आहे परीक्षेला प्रश्न विचारतात कुठं तर त्यांचा सहकार्यांचा गट आयोगाचा पॅटर्न बदललेला आहे तुम्हालाही पॅटर्न मध्ये या फिट्ट बसायचं आहे सिलेबस आलेला आहे मुख्य परीक्षेचा आणि त्याच्यानुसार तुम्हाला ही डिटेल माहिती घेणं गरजेचं आहे कारण ऍज इट इज कॉपी पेस्ट झालेलं आहे आता त्यांचे सहकार्य कोण आहेत या सहकार्यावरती प्रश्न बनण्याची शक्यता आहे बेहरामजी मलबारी माहिती कोण आहेत तर संमती वयाचा कायदा अठराशे एक्क्याण्णवचा त्याच्यानंतर दादासाहेब खापडे कोण आहेत आंबेडकरांनी जेव्हा पती तिथं अमरावतीमध्ये अंबादेवीच्या जुन्या मंदिरात प्राचीन मंदिरामध्ये सत्याग्रह केला तर त्यावेळी दादासाहेब खापडे होते त्याच्यानंतर नानासाहेब देशमुख त्याबरोबर कृष्णा कृष्णराव सारंगपाणी तर या महत्त्वाच्या व्यक्ती हे त्यांच्या कोण होते सहकारी होते मॅट्रिक पर्यंतचे आणि ह्या परीक्षेला तुम्हाला आशावरती प्रश्न बनवू शकतो लक्षात ठेवा पुढे अठराशे त्र्याहत्तर मध्ये दे, डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि त्याच डेक्कन कॉलेजमधून लोकमान्य टिळकांनी तिथं पुढचं शिक्षण घ्यायला सुरुवात केलेली होती दुसरी गोष्ट तिथं ओळख कोणाबरोबर झाली होती तर डेव्हिड आणि ब्लन हे त्यांचे वर्गमित्र बनले होते आणि हे ब्रिटिश लोक होते किंवा ब्रिटिश विद्यार्थी होते हे त्यांचे तिथे मित्र बनले होते ठीक आहे हा एक ग्रुप आला आणि तो ग्रुप ग्रुप आला तर या ग्रुपवरती तुम्हाला प्रश्न बनू शकतो दुसरा अठराशे शहात्तरमध्ये गणित हा विषय घेऊन त्यांनी एची डिग्री पूर्ण केली होती गणित हा विषय बीए आता नाही सध्या परंतु पहिलं बी ए हा गणित विषयामध्ये करता येत होतं पुढे जाऊन अठराशे एकोणऐंशी मध्ये एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं म्हणजे लोकमान्य टिळक हे स्वतःचा खटला स्वतः लढवू शकत होते असं आपण बघितलं होतं एकोणीसशे आठ मध्ये जेव्हा त्यांना सहा वर्षाची शिक्षा झाली होती एक जानेवारी अठराशे ऐंशी मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची सुरुवात केली तुम्ही जर एमपीएससी करत असाल आणि तुम्हाला जर टिळक रोड माहित नसेल आणि न्यू इंग्लिश स्कूल माहित नसेल तर मग सोडून दिलेली बरी कारण का तर सी करत असताना टिळक रोड माहित नसणं म्हणजे ही खूप मोठी शोकांतिक आहे हुमायूनंतर आपणच दुर्दैव असेल की आपल्याला टिळक रोड माहीत नसेल किंवा न्यू इंग्लिश स्कूल माहीत नसेल त्याचं कारण सांगतो तर तिथं असणारे जे बिल्डिंग आहेत ना चिंतामणी सारखी किंवा तिथं असणारा जो एरिया आहे तो न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर आहे आणि पुण्यातला कोणताच मुलगा न्यू इंग्लिश स्कूलला ओळखत नाही असं कधीच होत नाही तर ही न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी स्थापन झाली होती कधीची आहे तर या अठराशे ऐंशी मध्ये परंतु न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये कोण कोण व्यक्तींचा समावेश होता आणि कोण कोण व्यक्ती होत्या तर न्यू इंग्लिश स्कूल मध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर महत्वाच्या व्यक्ती होत्या लोकमान्य टिळक होते, होते आणि महत्वाची व्यक्ती होती आगरकर ठीक आहे इथं चिपळूणकरांचं निधन झालं जेव्हा डीईएस बनलेली होती डीईएस म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही बनली होती आणि चौऱ्याऐंशी मध्ये जेव्हा बनली तर त्यावेळी ही न्यू इंग्लिश स्कूल डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत चालवली जात होती आणि पंच्याऐंशी ला फर्ग्युसन यांच्या मार्फत चालू लागलं होतं तर ला न्यू इंग्लिश स्कूल बनवली मग तुम्हाला इथं विचारलं जातं की न्यू इंग्लिश स्कूल ऍक्च्युली हा टिळक रोडचा जो न्यू इंग्लिश स्कूल आहे तो शेवटचा टप्पा आहे पण सुरुवात कुठून झाली होती तर फनवीसवाडा वाडा त्याच्यानंतर गद्रेवाडा होळकरवाडा तांबेवाडा याच्यानंतर हे कुठे गेलं होतं तर हे विद्यापीठाच्या बाजूला गेलं होतं युनिव्हर्सिटीकडे आणि परत शेवटी फिरून आलं टिळक रोडवरती आताच अर्थातच सध्या जे आहे न्यू इंग्लिश स्कूल तर त्या ठिकाणी ह्या ह्याने इंग्लिश स्कूलची शेवटची स्टेप होती ती थी। ठीक आहे यामध्ये जग लोकमान्य टिळक यांना एक फेलोशिप मिळालेली होती जेव्हा ते मॅट्रिकचं शिक्षण घेत होतं मॅट्रिक आणि परीक्षेमध्ये परीक्षेसाठी तर त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती जगन्नाथ नाना जगन्नाथ शंकर सेट ही फेलोशिप कधी सुरू झाली होती अठराशे चाळीसमध्ये सुरू झाली होती मग या फेलोशिपचे मानधारी कोण कोण होते मानक कोण कोण होते किंवा त्यांना कोणाकोणाला कौन मिळाली होती यावरती प्रश्न तुम्हाला एखादा विचारला जाऊ शकतो तर लोकमान्य टिळकाने ही फेलोशिप मिळाली त्याचबरोबरच वासुदेव बळवंत फडके आद्य सरकारक्रांती म्हटलं जातं लहुजीबुवास्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके तर या फडकेंनी सुरू केलेली जी व्यायाम शाळा जी होती या व्यायाम शाळेमध्ये जवळपास एक वर्ष लोकमान्य टिळकांनी शरीर विद्या शिकण्यामध्ये तिथं बराच वेळ घालवला होता आणि शरीर विद्यामध्ये पारंग झालेले होते हंटर आयोग हंटर आयोग कधीचा अठराशे ब्याऐंशीचा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हंटर आयोगाच्या समोर दोन व्यक्तींनी साक्ष दिले परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे की ज्याच्यामध्ये महात्मा फुले एक व्यक्ती आहेत आणि दुसरे पर्सन कोण येतात तर पंडिता रमाबाई परंतु या हंटर कमिशन समोर का आलं होतं हंटर कमिशन विल्यम हंटर का घेऊन आले होते हंटर कमिशन तर अठराशे चौपन्न मध्ये तुम्हाला माहिती आहे चा खलिता चार्ल्स ऊड यांचा खलिता आला होता द मॅग्नाकारा ऑफ इंडियन एज्युकेशन सिस्टम अठराशे चौपन्न आणि या एज्युकेशनच्या मॅग्नाकारानंतर भारतीय शिक्षण व्यवस्थेची दिशा आणि दशा काय आहे हे पाहण्यासाठी भारतामध्ये हे विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर कमिशन आलं होतं हंटर कमिशनचा या उद्देश काय होता आणि या उद्देश काय होता तर ऑल एजुकेशन, ऑल टाइप्स ऑफ एजुकेशन हे विलियम चार्ल्स ऊर्जा खाली त्यामध्ये होतं ऊडच्या आणि इथं हंटरमध्ये काय होतं तर फक्त प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण या दोन्हीसाठीच फक्त हंटर कमिशन आलं होतं तुम्हाला इथे प्रश्न बनवू शकतो कारण हे लिटल कन्फ्युजन होण्यासारखा पार्ट आहे दुसरा या हंटर कमिशन समोर साक्ष कोणी दिली दोन महत्त्वाच्या व्यक्ती दिली या महत्त्वाच्या व्यक्ती तर एवर टाईम आय एम पी आहेत परंतु इथं विलियम हंटर जे आले होते तर यांनी इंग्लिश स्कूलबद्दल एक वाक्य बोलले होते की इंग्लिश स्कूलच्या तोडीचं आता भारतामध्ये सध्या एकही स्कूल नाही अशी प्रकारची काय केलं होतं एक तुलना केलेली होती ठीक आहे महत्वाचं आहे हे कशाबद्दल तर या न्यू इंग्लिश स्कूल बद्दल सिक्स सेंट्रेन्स आहे आता यांच्यासमोर फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य माहिती असेल तुम्हाला तर आपटे वामन शिवराम आपटे तर यांनी या हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती कोणाच्या तर या न्यू इंग्लिश स्कूल अर्थातच लोकमान्य टिळक आणि यांच्या गटाच्या वतीने ते पुढचा टॉपिक येतो अठराशे एक्क्याऐंशी मध्ये यांनी जानेवारीमध्ये दोन आणि चार जानेवारीला केसरी हे वर्तमानपत्र मराठीमध्ये आणि मराठी हे वर्तमानपत्र इंग्रजीमध्ये सुरू केलं होतं त्यांना साथ मिळालेली होती आगरकर यांची की ज्यांचा आग्रह होता की पहिल्यांदा आपल्याला भारतामध्ये सामाजिक सुधारणा करणं गरजेचं आहे कारण अंधश्रद्धेच्या आणि चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मध्ये हा भारतीय समाज एवढा रंजला आणि गाजला आहे की त्याला पहिल्यांदा उभारी देऊ या त्यांना पहिल्यांदा फिनिक्स उभारी देऊ उडू द्या दे। आणि त्याच्यानंतर आपण इंग्रजांच्या माथ्यावरती अशा प्रकारचा काही डान्स करू की इंग्रजांना पळता भोडी भारतावरली परंतु टिळकांचं मत काय होतं तर भारतामध्ये राजकीय सुधारणा अगोदर करून त्याच्यानंतर आपल्याला बघता येतं इथंच सनातनी विचारसरणी आणि इथंच पुरोगामी विचारसरणी यांचा उदय इथं दिसून येतो आपल्याला मग याच्या पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे की सनातनी पुरोगामी विचारसरणीचा भारत महाराष्ट्र कसा म्हटला जातो तर सध्याचा महाराष्ट्र आहे तो पुरोगामी विचारसरणीचा आहे मग सनातनी विचारसरणी की जो ब्राह्मणवादी विचारसरणी होती अर्थातच ती पुराणमतवादी विचारसरणी होती ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण का तुम्ही सगळेजण जाणकार आहात सनातनी आणि पुराणमतवादी काय आहे ठीक आहे सतरा जुलै अठराशे ब्याऐंशी मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये एक किस्सा घडला होता आता त्या किस्साचं वर्णन काय सांगायचं आहे तर कोल्हापूर संस्थानामध्ये थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौथे आणि यांच्या पत्नी कोण होत्या तर आनंदीबाई ठीक आहे आनंदीबाई आणि या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून यांना वेडं ठरवण्यात आलं आणि वेडं ठरवून यांना कुठं ठेवलं तर अहमदनगरच्या अहमदनगरच्या तुरुंगामध्ये त्यांना वेड ठेवलेलं होतं आता तिथं ठेवला असताना त्या सेक्युरिटी गार्ड बरोबर झालेल्या एका झटापटीमध्ये छत्रपतींचा तिथे मृत्यू ओढवला गेला ठीक आहे इतिहासकारांच्या असं आपल्याला दिसून येतं मग इथं आनंदीबाई यांनी गादीला वारसा पाहिजे होता म्हणून यांनी काय केलं होतं तर दत्तक सुपुत्र घेतलं कोण होतं दत्तक सुपुत्र तर सव्वीस जूनला आपण त्यांच्यावरती सविस्तर तर लेक्चर घेतलेला आहे आता लेटेस्ट मध्ये एक मला व्हिडिओ पाठवला एका स्टुडंटने कोणता होता व्हिडिओ माहितीये का तर पी एस पूर्व मुख्य परीक्षा जी झाली सतरा जून सतरा जून दोन हजार बावीसला तर त्यामध्ये एक प्रश्न आला होता ले ले ले, की एकोणीसशे अठरामध्ये विरा शिंदेनी भरवलेल्या मुंबईच्या अस्पृश्यता निवारण परिषदेमध्ये खालीलपैकी अध्यक्ष कोण होते तर मी तुम्हाला तिथं एका व्हिडिओमध्ये युट्यूबच्या असेल किंवा बॅचच्या असेल ते बॅचच्या व्हिडिओमध्ये तर ते सांगितलं होतं की एकोणीसशे अठराची परिषद जे आहे ते मुंबईमध्ये सयाजीराव गायकवाड यांची होती एकोणीसशे वीसमध्ये मध्ये महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होती आणि एकूण इथं एकोणीसशे दहाच्या दरम्यान म्हणजे आठ नऊची होती बारामध्ये झाली तर या दरम्यान इथं भांडारकरांच्या अध्यक्षतेखाली फर्गुसन हे सांगितलं होतं आणि इथंच प्रश्न आला आयोगाला सांगितलं होतं आता हे अतिशयोक्ती नाही परंतु इथं प्रश्न आला म्हटलं की आला म्हटलं येणार आहे म्हटलं की हंड्रेड पर्सेंट पकडायचं येऊ शकतो कारण का तर तुम्हाला क्रिकेट माहित असेल क्रिकेट माहित आहे एखाद्या बॉलरने जर चेंडू टाकला एखाद्या बॉलरने जर चेंडू टाकला आणि तर बॅट्समॅनने जर चेंडू जर ओंच उचलला आणि एखादा जर कॅच घेतला तर त्याचं श्रेय हे बॉलरला कधीच जात नाही त्याचं कारण सांगू तुम्हाला तर त्याचं कारण आहे की बॉलरने टाकायचं काम केलं परंतु बॅट्समॅननी गलती केली मिस्टेक केली आणि त्याचं श्रेय बॉलरला कधीच जात नाही परंतु जर सांगून जर त्यानं क्लीन बोल काढला आणि जर सांगून जर त्यानं फिल्डिंग लावली आणि सांगून जर त्याला त्याला कॅच दिला तर त्याला म्हणायचं त्या बॉलरचा श्रेय आहे तशाच पद्धतीने इथं जर सांगून जर प्रश्न जर काढत असेल तर याचं श्रेय मला जातं अदरवाईज इथं जर एखादा प्रश्न आला आणि मी कॉमनली शिकवलेला हा डाटा काही मी बनवलेला नाही हा डाटा ऑलरेडी सगळ्याच इतिहासाचं पुस्तकात आहे परंतु सांगून जर प्रश्न आला तर त्याचं श्रेय मात्र त्या व्यक्तीला जातच जा। म्हणून इथं जे जे आय एम पी तुम्हाला सांगितलं जातं जिथं जिथं प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत तिथं तुम्हाला क्वेश्चन मार्क केला जातो हंड्रेड पर्सेंट प्रश्न बनतो आणि हा इतिहास आताचच नाही यूट्यूबमध्ये जेव्हापासून लेक्चर घेतो आपण तेव्हापासून हाच इतिहास आपण परत परत रिपीट करतो की प्रश्न येणार येणारच ठीक आहे आता तुम्हाला अनुभव आला असेल अनुभव याच्यासाठी तुम्हाला तर कुठं आला प्रश्न कसा आला तर तुम्ही एकदा टेलिग्रामवरती काय करा सर्च करून बघा या वरती अशा प्रकारच्या वरती तुम्हाला व्हिडिओ पण दिसेल क्वेश्चन पण दिसेल की कशा पद्धतीनं प्रश्न आलेले आहेत ठीक आहे चला दुसरं बघूया आपण कोल्हापूरचं बर्वे प्रकरण आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या विरोधात कोण आहेत तर माधवराव बर्वे हे दिवाण आहेत असं न्यूज कोणी प्रिंट केली होती तर केसरे आणि मराठा आगरकरांनी टिळकांनी मग या बर्वेनी काय केलं तर त्यांच्यावरती मानहानीची केस टाकली आता मानहानीच्या केसमध्ये काय झालं हे पूर्ण खोटं होतं असं निघालं आणि म्हणून या केसऱ्याने मराठी आणि मराठाच्या वर्तमानपत्राच्या संपादकांना अटक झाली आता अटक झाल्यानंतर त्यांना किती महिन्याची शिक्षा झाली होती तर त्यांना किती महिन्याची म्हणण्यापेक्षा चार चार महिन्याची शिक्षा झाली साधारणतः आता चार महिन्याची शिक्षा म्हणजे दिवसामध्ये जर कन्वर्ट केलं तर एकशे वीस दिवस होतात परंतु तुरुंगामध्ये त्यांची वर्तवणूक खूपच चांगली होती आणि वर्तवणूक चांगली असल्यामुळे एकोणीस दिवस वजा केली राहिली की ती हो मी गणिताचं मास्तर थोडी गणिताचे मास्तर इथं आहेत ना प्रकडे सर परंतु इथं राहतात एकशे एक दिवस बरोबर बर का आणि एकशे एक दिवस राहिले म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गोपाळ गोपाळ आगरकरांचा ग्रंथ कोणता आहे गोगा आगरकरांचा ग्रंथ कोणता आहे तर आमचे डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस एकशे एक दिवस कसं आलं अरे मी इथे शिकवतो शिकवतो गणित केलं इथं तेव्हा सगळ्यांना आयडिया आली असेल तर अशा प्रकारे हे एकशे एक, एक दिवसाची शिक्षा झाली आणि यांना जामीन मंजूर कोणी करून दिला होता लोकमान्य टिळक आणि आगरकरांना तर इथं जामीन मंजूर करून दिला होता महात्मा ज्योतिबा फुले आणि यांचे पुण्यामध्ये खूप खूपच धनवान असे एक मित्र होते ज्यांचं नाव राम आहे रामसेठ उरवणे आणि रामसेठ उरवणे यांनी काय केलं होतं दहा हजार रुपये गोळा केले होते आणि हे जामीन मंजूर करून दिला तेव्हा त्यांच्या डोंगरीच्या तुरुंगातून मुंबईपर्यंत विक्टोरिया आश्रम गार्डन पर्यंत नारायण मेघाजी लोखंडे नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केली होती तिथं मिरवणूक काढली होती तर हा इतिहास आहे आणि म्हणून लक्षात ठेवायचं ठिकाणी जिंदगीवीर महात्मा फुलेने विरोध केला नाही कारण उपकार एवढे मोठे आहेत शाहू महाराजांना विरोध केला पण टिळक आंबेडकर यांच्या महात्मा फुलेंच्या विरोधात टिळक जिंदगीत कधी गेले नाही त्याचं कारण काय तर टिळक हे टिळक महात्मा फुले हे महात्मा फुलेच होते मसल पॉवर आणि पॉवर दोन्ही पण घेऊन सोबत चालत होते मग जर तुम्हाला त्यांची दोनशे बाउन्सर घेऊन गेल्याची शनिवार वाड्यावरती दोनशे बाउ्सर घेऊन गेले होते लोकमान्य टिळक आणि हे दोनशे बाउन्सर घेऊन कशासाठी गेले होते किस्सा ऐकायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे दक्षिणा प्राईज फंडाचा किस्सा तर हे सांगतो कधीतरी नंबर दिले माझा त्याच्यावरती फोन करा ऐका दोन मिनिटांसाठी इथं आपला टाइम लिमिट कमी आहे थोडंसं मग या केसमध्ये इथं बर्वेंच्या विरोधामध्ये लोकमान्य टिळकांचे वकील कोण झाले होते तर यांचे वकील होते शहा मेहता लक्षात ठेवायचं शहा मेहता त्यावेळी वकील म्हणून उभा राहिले होते आता फिरोजशहा मेहता म्हणजेच कोण होते तर अठराशे त्र्याहत्तर मध्ये जेव्हा बॉम्बे प्रांताचे चेअरमन बनवले होते ना की मेयर आता मेयर जर म्हटलं तर जोसेफ बापटिस्टा होते एकोणीशे पंचवीस पासून सव्वीस पर्यंत सव्वीस पंचवीस सव्वीस पासून पुढे त्यांचा कालावधी हो बाप्टिस्टाचा पण बॉम्बे प्रांताचे पहिले चेअरमन कोण होते इंडियन तर ते होते हे फिरुशहा मेहता चेअरमन म्हटलं जातं अठराशे त्र्याहत्तरला आणि कोल्हापूरमध्ये यांची अटक जी झाली टिळकांना तर त्याच्यावरती कोल्हापूरमध्ये राजाराम कॉलेज आहे आता गमत सांगायची जेव्हा माझी दहावी झाली ना तर आमच्या गावामध्ये एक ट्रेंड असा होता की कोल्हापूरला जाऊ शिकायचं आणि कोल्हापूरला गेलो ऍडमिशन मिळालं ते मिळालं कुठं माहिती का चांगल्या कॉलेजमध्ये त्याच्यापैकी एक कोल्हापूर होतं शाहू कॉलेज सॉरी राजाराम कॉलेज आणि या, या राजाराम कॉलेजमध्ये बकरावीला ऍडमिशन मिळालं पण हॉस्टेलला मिळालं म्हणून परत आलो पुण्यामध्ये परत ठीक आहे जाऊ द्या तर राजाराम कॉलेज आता हेच राजाराम कॉलेज कोणाला दिलं होतं शाह महाराजांनी आर्य समाजाला दिलं होतं तर याच राजाराम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भ्रांतिकृत चमत्कार हे नाटक तिथं लिहिलं गेलं होतं तर या फिरोशहा मेहता यांच्यावरती प्रश्न बनू शकतो वकील कोण होते आतापर्यंत वकील विचारलेले आहेत किंवा वासुदेव बळवंत फडके यांचे वकील कोण कोण होते तर वकिलावरती जर प्रश्न आला तर हंड्रेड पर्सेंट वकिलावर प्रश्न येतो तर ही चार जानेवारी मध्ये केसरी वर्तमानपत्र सुरू झालं की ज्या केसरी मधून लोकमान्य टिळकांनी पासून पर्यंत अग्रलेख लिहिले की ज्या अग्रलेखामुळे त्यांना प्रत्येक वेळी अ लागू लागू करा भारतात दोनच व्यक्तींसाठी सर्वात जास्त महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक मला तर कधी कधी प्रश्न पडतो की एकशे चोवीस अ कलम एकशे चोवीस आणि एकशे चोवीस अ कलम या महत्वाच्या दोन व्यक्तींसाठीच भारतामध्ये आयपीसी मध्ये टाकलं होतं की काय कोणतं कलम आहे कमेंट मध्ये सांगा आणि मराठा वर्तमानपत्र आहे हे បានព្រះរាជក្រឹត្យ दोन जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये सुरू केलं होतं पुढे जातोय आपण की ऑक्टोबर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली स्थापनेमध्ये कोण कोण व्यक्ती होत्या हंड्रेड पर्सेंट प्रश्न भविष्यातला पुढे पडणार आहे या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून पाठवायचा प्रश्न आला की मला पाठवाय हो। माझ्या लक्षात नाही राहत कोणता प्रश्न कुठून आलेला आहे तर आगरकर होते चांगले सहकारी होते आता आगरकर कुठे गेले होते कराड सातारा चिपळूण त्याच्यानंतर अकोला विदर्भ तर या या ठिकाणी काय केले होते आगरकर तिथं गेले होते तिथून आले एम ए करण्यासाठी पुण्यात आणि मग न्यूली स्कूल आणि त्याच्यानंतर नंतर मग तिथं आले डेक्कन एज्युकेशन सोसायटी मध्ये तुम्ही नवी पेठला जाता ना एक खूप सारी लायब्ररी आहेत बघा तिथं आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं एक छोटसं ऑफिसचं बोर्ड आहे न्यू इंग्लिश स्कूल तर बोर्टच आहे फर्ग्युसन कॉलेज तर खूप मोठे आहे मग पुण्यामध्ये तुम्हाला मला सांगा की डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि लोकमान्य टिळक यांचं काय नाही जिथं जाईल तिथं तुम्हाला लोकमान्य टिळकांचंच दिसून येतं महात्मा फुलेंचंही तशाच प्रकारे दिसून येतं तर आगरकर होते न्यायमूर्ती रानडे होते वामन शिवराम आपटे आपटे रोड यांच्या नावाने रोड आहे तो पुण्यामध्ये जेव्हा जेव्हा इतिहास लक्ष आहे जिथं जिथं ना तुम्ही आता परवा लक्ष्मी रोडने जात असताना काय केलं मला त्या लक्ष्मी रोडवरून येत येत असताना मला ऑक्टोबर एकोणीशे नऊ हो मध्ये रमाबाई रानडे यांनी जे सुरू केलं होतं सेवा सदन तर त्याचा बोर्ड दिसला फोटो काढून ठेवला मोबाईल मध्ये तुम्हाला पाठवतो हो टेलिग्रामवरती आपल्या हिस्ट्री फॉर ऑलवरती मग तुम्हाला अंदाज येईल जाता जाता कुठून जातोय तर मी जातोय कुठं तर स्वारगेट पासून तिकडे हडपसरला जात असताना तिथं मध्ये लागतो शंकर शेठ रोड कोण आहे तर मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणजेच कोण होते मुंबईचे अनभिषिक्त राजा जगन्नाथ शंकर शेठ तिथं एक बोर्ड लावलाय पंचहौद मिशनचा पंचहौद मिशन मध्ये लोकमान्य टिळक असतील आगरकर असेल गोखले असतील टिळक असतील गोखले हे सगळे कुठे गेले होते रानडींसहित पंचहौद मिशन मध्ये गेले होते आणि तुम्हाला माहित असेल जोशी आनंदीबाई जोशी यांचे पती यांनी त्या पंजहूर मिशनमध्ये चहा पाण्याला बोलवलं होतं आणि ख्रिश्चन मिशनरीजमध्ये चहा पाणी पिणं म्हणजे धर्मप्रष्ट करणे तर तिथं बोर्ड दिसला इतिहास लगेच क्लिक झाला तर इतिहास असाच लक्षात ठेवा या सगळ्या लोकांच्या आडनावाचे रस्ते आहेत भारतामध्ये महाराष्ट्रात आहेत तुमच्या गावात असतील पुण्यामध्ये पण आहेत आणि मग इतिहास असा पाठ करा दुसरा भांडारकर होते केळकर नची केळकर जोशी आणि गोळी तर हे सगळे काय होते तर सोसायटीमध्ये सदस्य महत्वाचे व्यक्ती म्हणून इथं आले होते तर यावरती तुम्हाला आयो काय करतं एखादा प्रश्न बनवू शकतो व्हेरी आय एम पी आता अध्यक्ष कोण होते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा विल्यम वेडरबन अरे कोण आहेत वेडनबन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा सपोर्ट करणारे व्यक्ती होत्या येल नाटन होते एलन ह्युम होते युल वेडनबन होते असे खूप सारे लोक होते यामध्ये महत्वाचे व्यक्ती कोण होते माहितीये का वेडनबन यांच्या अध्यक्षतेखाली अठराशे नव्वदचं मुंबईचं अधिवेशन पार पडलं होतं लक्षात ठेवा आणि याच अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांनी प्रवेश केला होता गोखल्यांच्या सोबत टिळकांचं भाषण एवढं गाजलं होतं की टिळकांनी तिथून पुढे काँग्रेसच गाजवायला सुरुवात केली एकोणीसशे सात पर्यंत लक्षात ठेवा हेच वेडरबन यांनी अठराशे एक एकोणनव्वदमध्ये मध्ये एका व्यक्तीला मानपत्र पण दिलं होतं आणि यामध्ये दहा महिला याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या त्या दहा महिलांचा व्हिडिओ आपण इथं टाकलेला आहे तो तुम्हाला दिसून येतो लवकरच आता विश्वस्त कोण कोण होते तर यापैकी जे जे काही टॉपिक दिलेले आहे त्यावर प्रश्न पडेल विश्वस्त कोण होते वेडरबन के गाडगीळ चढक कुंटे केटी तेलंग केटी तेलंग म्हणजे न्यायमूर्ती काशीनाथ तेलंग त्यानंतर यफ सेल्वी रानडे दांडेकर आणि विश्वनाथ मंडलिक या महत्वाचे व्यक्ती होत्या या व्यक्ती जातात कुठं विश्वस्तामध्ये आय एम पी ठीक आहे दुसरं महत्वाचं जानेवारी अठराशे पंचवीस मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून फर्ग्युसन कॉलेज सुरू केला तर फर्ग्युसन कॉलेज फर्ग्युसन नाव का दिलं लोकमान्य टिळक आणि इंग्रजांचं तर छत्तीस अकरा होता मग फर्ग्युसन नाव का दिलं बॉम्बे प्रांताचे करो सबर करो सगळं सांगतोय बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर होते फर्ग्युसन आणि उद्देश काय होता माहिती का कॉलेज आणि इन्स्टिट्यूट चालवण्यासाठी जागा पाहिजे दुसरी गोष्ट फंडिंग पाहिजे तिसरी गोष्ट विद्यार्थी पाहिजे इमारत पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी फर्गसन जे आहे तर यांनी काय केलं होतं बाराशे ते साडेबाराशे दोन अमाऊंट मला दोन चार पुस्तकं दिसले त्याच्यामुळे दोन्ही पण लिहू देतो इथं नाही तर परत मला मास्तर हे सांगतात दुसरी पुस्तकात तिसरंच आहे दोन्ही पण म्हणतात बाराशे ते साडेबाराशे रुपये काय केलं होतं फर्गुसननी पहिल्यांदाच देणगी दिली होती काही पुस्तकात असं दिसेल की देणगी दिली म्हणून यांचं नाव दिलं टिळकांचा उद्देश काय होता माहिती का हे जे महत्वाचे संस्थानिक लोक जे आहेत तर नाव कोणाचं आहे तर नाव आहे फर्ग्युसनचं म्हणजे गव्हर्नरचं आहे म्हणून ते कॉलेजला फंडिंग देतील ही टिळकांचा उद्देश होता म्हणून यांचं नाव दिलं पुण्यातील अतिशय महत्वाचं आणि प्रतिष्ठित कॉलेज आहे माझे खूपच सारे मित्र आहेत फर्ग्युसन कॉलेजमध्ये उदाहरणार्थ तुम्ही जर लेक्चर बघत असाल किंवा तुमचंही एज्युकेशन या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं असेल तर स्वतःला एक प्राऊड फील करतो आपण की चांगल्या रेपुटेड कॉलेजमध्ये आपलं एज्युकेशन झालेलं आहे आता इथं मित्र म्हणजे कोण आहे तर सगळ्या विषयाचे मित्र तर आहेत परंतु इथं उपप्राचार्य वाईस प्रिन्सिपल सुद्धा आपले मित्र आहेत तिथं प्रकाश पवार सर आहेत आता विशेष इथं गमत काय आहे म्हणजे ओळखीचे खूप चांगले रिलेशनवाले सगळे तर फर्ग्युसन कॉलेजचा इतिहास त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येते की टिळक आठवले हो पाहिजेत तिथं आगरकर आठवले हो पाहिजेत तिथं तुम्हाला हे सगळ्या मंडळी आठवल्या हो पाहिजेत कारण का ते इतिहासात विचारतात ना प्रश्न सो so, एनिवे anyway, तर इथं मग या कॉलेजच्या निर्मितीसाठी चा अर्ज कोणी केला होता तर नामजोशी यांनी अर्ज केला होता नामजोशींनी दुसरी गोष्ट प्राचार्य पहिले कोण होते वामन शिवराम आपटे हे पहिले प्राचार्य होते आता तुम्हाला माहिती आहे डेक्कन कॉर्नर इथं पासून जर ती गेलात एलियस कॉलेज कडे किंवा एफटीआय कडे तर तिथं आपटे रोड म्हटलं जातं त्याला आढवा ठीक आहे आता या आपटेंचं जेव्हा निधन झालं होतं तर त्यावेळी गागरकर त्यांच्या निधनाच्या अंत्ययात्रेला गेले त्यांच्या पत्नीनं काय केलं माहितीये का केशवपन केलं लोक आगरकर घरी आले तंतन तंतन कर घरी आले आपल्या पत्नीचा हात चला डोक्यावर ठेवायला सांगितलं शपथ घे मी मेल्यानंतर अजिबात मुंडन करायचं नाही ही शपथ घेतली होती या ठिकाणी प्रश्न का नाही बनणारो अशा केशावरती प्रश्न बनतो शंभर टक्के दुसरं टिळक या फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत होते तर सर्वात आवडता विषय तो पहिल्यापासूनच होता पहिल्यापासूनच तर ये गणित होता आणि दुसरा शिक्षक गणित संस्कृत आता अजून एक गमत सांगतो तुम्हाला संस्कृत हा विषय मराठीमधून शिकवला जावा याच्यासाठी ती लोकमान्य टिळकांनी प्रयत्न केले होते प्रश्न आशावरती बनेल ठीक आहे त्याच्यानंतर पुढे तर लोकमान्य टिळकांना गणित हा विषय शिकवत होते आणि अठराशे नव्वद मध्ये आगरकरांसोबत थोडंसं वेडवाकडं काहीतरी वैचारिक भांडण झालं त्याच्यामुळे त्यांनी डीए चा राजीनामा दिला फर्ग्युसनचा राजीनामा दिला आणि संपूर्ण राष्ट्रीय आंदोलनामध्ये आपली उडी टाकून गेली आता इथं गणित विषय जे शिकवत होते तर गणितामध्ये अजून कोणता विषय आवडत होता तर त्यावरती प्रश्न बनू शकतो तर या ठिकाणी नावाचा जो विषय आहे तर या विषयामध्ये लोकमान्य टिळकांना जास्त रुची होती ज्योतिर्गणित आणि यावरती प्रश्न बनेल ठीक आहे महत्वाचा आहे पुढे जातोय आपण थोडंसं अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये हंटर्स कमिशन समोर साक्ष दिली होती कोणी दिली होती बावामान शिवराम आपटे आता तुम्हाला प्रश्नामध्ये हे का विचारू नये वामन शिवराम आपटे यांच्यावरती प्रश्न बनले एखादा त्यानंतर अठराशे सत्याऐंशी मध्ये ज्यामध्ये केसरी आणि मराठा हे वर्तमानपत्र प्रिंट केली जात होती तो छापखाना कोणाच्या मालकीचा होता पडून होता तो घेतला आणि ती मालकी कोणाकडे होती तो प्रा, 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 प्राध्यापक वासुदेव बाळकृष्ण केळकर हरिनारायण गोखले या महत्वाच्या संयुक्त व्यक्तींची संयुक्त मालकी त्या छापखान्यावरती होती आर्यभूषण मग लोकमान्य टिळकांनी नंतर काय केलं दुसरा एक छापखाना घेतला आणि मग ही वर्तमानपत्र पत्र कोणाकडे छापली होती तर त्या विठ्ठल नावाच्या छापखान्यामध्ये छापली होती प्रश्नार्थक चिन्ह ठीक आहे आय एम बी आहे दुसरी महत्वाची गोष्ट आता इथं इथं कोण आहेत प्रबोधनकार ठाकरे प्रबोधनकार ठाकरे आता हे प्रबोधनकार ठाकरे यांची ओळख लोकमान्य टिळकांबरोबर कुठं झाली होती आर्यभूषण छापखान्यामध्ये शेवटपर्यंत काही कालावधीपर्यंत ओळख नव्हती नंतर त्यांची ओळख व्हायला सुरुवात झाली होती अठराशे एकोणनव्वद मध्ये प्रांतिक परिषदेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी भाग घेतला प्रांतिक परिषद म्हणजे कोणती तर काँग्रेसच्या या परिषदेमध्ये टिळक आणि गोखले यांनी भाग घेतला होता चौदा ऑक्टोबर अठराशे नव्वद मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीवन पदाचा आपला राजीनामा दिला प्लस फर्ग्युसन कॉलेजच्या गणित प्राध्यापकाचा राजीनामा दिला आता दिल्यानंतर मग इथं गोखले एकटेच गणित विषय शिकवत होते लोड येऊ लागला मग पार्टनर पाहिजे होते मग पार्टनर कोणाला बनवलं तर महर्षी कर्वे मला सांगा त्यांनी बनवली जपानच्या विद्यापीठावरती आधार घेतला आणि त्यांनी भारतामध्ये पहिलं महिला महाविद्यालय त्यांनी बनवलं होतं तर हे महर्षी कर्वे आहेत आणि त्यांनी कित्येक वर्ष गणिताचे प्राध्यापक म्हणून इथं काम केलेलं दिसून येतं पुढे जातोय आपण छोटस एक सूचना आहे बघा प्रश्न तर एज इट इज काढतोय आपण प्रश्न किती काढतोय तर सगळेच प्रश्न नोट्स इतिहास आपण एक गमत सांगतो तुम्हाला नाही करते आपण प्रश्न इतिहासाचं एक रेफरन्स जर सांगायचं जर म्हटलं तर इतिहास एमपीसी आयोग अपवादात्मक दोन प्रश्न जर सोडले तर सगळे प्रश्न बुक्समधून बनवतं मला सांगा तुम्ही शिक्षकांसारखे पाच सहा सात पुस्तक असं वाचणार आहे का कोणी शिक्षक असो कोणी असो कोणी असो पाच सात पुस्तक वाचणार आहे का नाही वाचू शकत आमचं काम काय आहे तर अभ्यास करणे आणि प्लस तुम्हाला ओरिजिनल डाटा देते की आयोग जिथेपर्यंत पोहोचते ना जाणे मग इथं इतिहासामध्ये प्रश्न तर सगळेच येत असतात पण सांगून प्रश्न काढण्याची जी कला असते ना तर ते त्याचं स्किल झालं आणि आपल्या लेक्चरचं एक वैशिष्ट्य आहे मग युट्यूब असो यु गट कलं तर एज इट इज क्वेश्चन काढलाय आपण ठीक आहे आणि आताच्या पी एस आय मेन्सला पण काढलाय तर हे झालं दोन हजार एकवीसच्या सप्टेंबरला पहिलीच लाईन घेतली युट्यूबला आणि तीच पुढच्या दिवशी परीक्षेला विचारले तीन उदाहरणं झाली ना अतिशयोक्ती नाही करत आहे पण सांगायची गंमत कशी आहे की प्रश्न जर आपण सांगून काढतोय ना तर त्याला स्किल म्हणायचं आणि सांगून काढण्याची जी, जी कला आहे तर ह्या बॅचमधून तुम्ही अनुभवता फक्त चौदा तासाचे लेक्चर्स आहेत आणि या चौदा तासामध्ये रिव्हिजन होते प्राचीन मध्ययुगीन आधुनिक महाराष्ट्राचा समाजसुधारक इतिहास याच्या सहित पाच प्रकारचे इतिहास यामध्ये कव्हर होतो फी किती आहे तर साडेतीनशे रुपयामध्ये तुम्हाला सगळ्याचा इतिहास कव्हर होत जातो चॅलेंज देऊन आपण इथं प्रश्न काढायचा प्रयत्न करू आता इथं पुढे जातोय आपण थोडंसं सा पुणे सार्वजनिक सभा अठराशे सत्तर आहे अठराशे सत्तर याची स्थापना अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये झाली होती परंतु अठराशे सत्तरमध्ये मध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केलं पर्वती देवस्थानमध्ये खूप सारा भ्रष्टाचार झाला होता आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे सार्वजनिक सभा बनली पुणे सार्वजनिक सभेमध्ये महत्वाचे व्यक्ती होते जोशी सार्वजनिक काका म्हणतो आपण त्यांना रानडे गोखले आणि टिळक या महत्वाच्या चार व्यक्तींनी या महत्वाच्या चार व्यक्तींनी पुणे सार्वजनिक सभेला अतिशय महत्वाचं ब्रॉड स्वरूपानं दिलं होतं मग इथं या पुणे सार्वजनिक सभेवरती राज्य कोणाचं होतं तर पहिल्यांदा गोखले त्याच्यानंतर जोशी त्याच्यानंतर रानडे त्याच्यानंतर सोबत गोखले आणि टिळकांचं राज्य होतं परंतु अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये काय केलं बहुमताने ही सभा जी होती तर लोकमान्य टिळकाने आपल्याकडे घेतली आणि पंच्याण्णवमध्ये मध्ये घेतल्यानंतर इथं एका पुस्तकात असा संदर्भ सापडला की इंग्रज सरकारला टिफुल टेन्शनमध्ये आलं इंग्रज सरकार आता टेन्शन देणाऱ्या व्यक्ती ঠিক কোন কোন होत्या लोकमान्य टिळक ले, ले, होते आणि लोकमान्य टिळक एवढे जहाल टेन्शन देत होते की तिथं उभा राहिलं लेखलं लेख लिहिला रे लिहिला तर सगळ्यांचे डोळे असे आ व्हायचे का तर लोकमान्य ठिकण नेमकं काय लिहिलंय कारण जनजागृती करत होते बंदी तर आणत नव्हती वर्तमानपत्रावरती तर इथं एक विशेष आहे बघा वर्तमानपत्रावरती वर्नाक्युलर ऍक्ट याच्या नंतर हे चालू झाले पण त्याच्यानंतर कित्येक कायदे झाले होते पण टिळकांच्या केसरी मराठावरती बंदी आणली नव्हती कारण का तर जहालवादी टिळक होते उभा राहिले तर अख्खा देश त्यांच्या पाठीमाग उभा राहत होता अशी टिळकांची ताकद होते म्हणून गर्दीचा हिस्सा बनायचा आहे की गर्दीचं कारण बनायचं मी परवा जेवढे जेवढे माझ्याकडे नंबर शेव आहे तर त्या सगळ्यांना मी एक मेसेज टाकला होता की एक थोडासा इमोशनल मेसेज टाकला थोडंसं मोटिवेट करण्यासाठी गर्दीचं कारण बनायचं की हिस्सा बनायचं आहे आणि मग तुम्हीच सांगायचं मला की गर्दीचं कारण बनायचं हिस्सा बनायचा आहे हिस्सा तर कुठेही बनला जातो गर्दीचं कारण बघा ना हजारो लोक हजारो पोरं ऐकायला आले पाहिजेत की असा अभ्यास केला हेच ऐकायला आले पाहिजेत म्हणून गर्दीचं कारण लोकमान्य टिळक हेच करायचे गर्दीचं कारण बनवतो हिस्सा बनणारे त्याला इतिहास दखल घेत नाही गर्दीचं कारण बनणाऱ्यालाच दखल घेत घेतलं जातं लक्षात ठेवायचं मग इथं मान्यता रद्द करण्यात आले कशाचे तर या पुणे सार्वजनिक सभेचे या ठिकाणी काही मेळे सुरू केले होते कोणी लोकमान्य ठिळकांनी कोणकोणते आहेत आपण टिळकांना एका लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही त्याच्यामुळे आपण काय करतो तर अनेक लेक्चर आपण टिळकांच्या वेगवेगळ्या अँगलवरती घेतोय इथं सन्मित्र समाज मेळा वज्रदेही सूर मेळा ऐक्यवर्धक मेळा आणि रणसंग्राम मेळा हे सगळे मेळे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत प्रश्न पडू शकतो पुढे जातोय आपण की भाऊ रंगारी आता हे सगळे लोक कुठे गेले माहिते का तर शिंदे आहेत तुम्हाला सगळ्यांना शिंदे इंदोरचे रा ठाण्याचं पण नाही ठाण्याचे पण नाही ग्वाल्हेरचे शिंदे आणि ह्या ग्वाल्हेरचे शिंदे यांच्याकडे गेले होते हे सगळे आणि तिथं बघितलं की तिथं मूर्ती गणपतीची मूर्ती आणि गणेशोत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रात आले रवाहुल रंगारी खासगी आणि गोटवडेकर या सगळ्यांनी काय केलं गणेशोत्सव सुरू केला कुठं पुण्यामध्ये आणि मग याच ठिकाणी पहिला गणेशोत्सव भाऊ रंगारी यांनी केला होता सार्वजनिक मग याच्यानंतर अठरा डिसेंबर एकोणीशे एकावन्न हे थोडंसं बघूया आपण पण मध्ये इथं एक्क्याण्णव मध्ये मराठा आणि केसरी हे कोणाच्या मालकीचं झालं तरी लोकमान्य टिळकांच्या तिचे गंमत सांगतो थोडीशी की अठराशे सत्याऐंशी मध्ये आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये वैचारिक मतभेद एवढे वाढत गेले की सत्याऐंशी मध्ये आगरकरांनी ह्या वर्तमानपत्राचा राजीनामा दिला वेगळे निघाले आणि अठ्याऐंशी पासून त्यांनी काय केलं होतं सुधारक नावाचं वर्तमानपत्र दसऱ्याच्या दिवशी काढल्याने सुरुवात केली होती तर इथं टिळकांच्या मालकीचं झालं अठराशे एक्क्याण्णवला अठराशे त्र्याण्णव मध्ये गणेशोत्सवाची सुरुवात केली प्रेरणा कुठून घेतली प्रेरणा कुठून घेतली तर मुस्लिम समुदाय हा भारतामध्ये मोहरम हा सण साजरा करत होता मुस्लिम समुदाय मोहरमचा संदर्भ अकबराच्या कालापासून येतो आपल्याला तर हा सण साजरा करत होता मग आपण का करू नये मग केला या सर आता काय उद्देश होता आता ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक वातावरण तयार करायचं होतं दुसरं इथं अठराशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये दंगल घडली कुठं तर पुणे बॉम्बे अर्थात बॉम्बे प्रांतामध्ये दंगल घडली आणि या दंगलीचे आरोपी कोणाला केलं तर लोकमान्य टिळकांना दंगल शांत करण्यामध्ये काम कोणी केलं होतं तर इथं नारायण मेघाजी लोखंडे यांनी दंगल शांत करण्याचं काम केलं पण गमत अशी झाली की यांना नारायण मेघाजी लोखंडे यांना यांना इंग्रज सरकारने एक किताब बहाल केला होता जस्टिस ऑफ पीस अठराशे नव्वदमध्ये मध्ये केला होता त्याच्यानंतर राव बहादुर यासारखं किताब त्यांना बहाल केलेले होते आता मग किताब बहाल केले म्हणून लोकमान्य टिळकांनी त्यांच्या विरोधात केसरीत लेख लिहिला होता दुसरी महत्वाची गोष्ट इथं कृष्णराव भालेकर तुम्हाला सगळ्यांना आहेत लोकमान्य महात्मा फुले यांचे पाहुणे होते शिवाजीनगरमध्ये त्यांचा जन्म आहे आणि यांनीच महत्त्वाचे एक वर्तमानपत्र सुरू केलं होतं ज्याचं नाव आहे दीनबंधू सत्य सार्वजनिक सत्य सार्वजनिक सत्यशोधक सार्वजनिक सभा जे आहे सत्यशोधक सभा तर याचे मुखपत्र होतं आणि यांनी लोकमान्य टिळकांची बाजू घेतली होती यावेळी सनातन्यांची बाजू घेतली होती त्यावेळी पराचा का, का, कावळा हा अशा प्रकारचा एक लेख लिहिला होता पंधरा एप्रिल अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये हा गणेशोत्सव फेल गेला त्याच्यामुळे लोकमान्य टिळकांनी काय ठरवलं तर आता शिवजयंती साजरी करायची हिंदू राष्ट्रवादाला खतपाणी घालायचं होतं म्हणून इथे शिवजयंती सुरू केली होती परंतु इतिहास वाचण्याची गरज आहे शिवजयंती अठराशे एकोणसत्तर मध्ये पहिल्यांदा सुरू केली होती महात्मा ज्योतिबा फुली समाधी साफसफाई केली आणि तिथं जयंती साजरी केली होती काही लोकांनी त्यांना बाजूला काढून दिलं होतं प्रेरणा कोणाकडून घेतली होती तर करे कक भाषण ऐकलं होतं रॉयल सोसायटी ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये कुठं होतं ते हे भाषण होतं बॉम्बेमध्ये येथून प्रेरणा घेतली आणि या प्रेरणेतून त्यांनी ही शिवजयंती सुरू केली होती अठराशे शहाण्णव मध्ये स्वदेशीच्या पुरस्काराला सुरुवात केली होती अठराशे शहाण्णवला अठराशे अठ्याण्णव मध्ये सुरू केला के होता जो आपण इथं बघितला अठराशे अठ्ठ्याण्णव पासून महत्त्वाचे दुसरे गोष्ट सतरा फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव मध्ये रॅन आणि आयस्ट या दोघांची हत्या केली होती आता हे रॅन कोण होते तर रॅन होते सातारा जिल्ह्याचे कलेक्टर होते आणि या कलेक्टरला काय नेमलं होतं की प्लेग कमिशनर म्हणून नेमलेलं होतं आणि याच्यासोबत अजून दुसरा कोण होता कमिशन होता दुसरा हा लष्करी सहाय्यक होता परंतु भारतामध्ये काय झालं होतं की अठराशे शहाण्णव मध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता लोकमान्य टिळकांनी दुष्काळ लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी काही निधी गोळा केला होता आणि निधी गोळा केल्यानंतर दुष्काळासाठी द्या असं सांगितल्यानंतर त्यांनी निधीला नकार दिला मग त्याच्यानंतर दुष्काळामध्ये एलजीन दुसरा याचा कार्यकाळ आहे आणि दुसरा एलजीने अठ्ठ्या सत्याण्णव मध्ये तर त्यांनी काय केलं हाँगकाँगवरून धान्य मागवलं धान्यामध्ये आला बिबॉनिक नावाचा व्हायरस त्या व्हायरसमुळे बॉम्बे प्रांतात प्लेग पसरला रोग पसरला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी द्या म्हटलं तर लोकमान्य टिळकांनी निधीला नकार दिला मग दुसरी गोष्ट या आयस्ट या दोघांनी काय केलं तर ह्या प्लेगला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांनी काय गंमत केली तर भारतामध्ये या पेठेमध्ये असणारी जी घरं आहेत तर त्यांच्या घरामध्ये बोटास आहेत धार्मिक भावना दुखावल्या लोकमान्य टिळकांनी लेख लिहिला लेखाला अनुसरून इथं प्लेगचा कमिशनर Charles Walter Rand. Charles Walter Rand. ठीक आहे चार्ल्स वॉल्टर रॅन्ट आणि आयस्ट तर या दोघांनी काय केलं होतं आयस्टला धार्मिक असंतोष पसरवलेला होता म्हणून इथं असणारे चाफेकर बंधू जे आहेत तर या चाफेकर बंधूंनी या महत्त्वाच्या व्यक्तीची दोन हत्या करून टाकली होती हिरक महोत्सव साजरा करत होते पुणे विद्यापीठ माहीत असेल सगळ्यांना आणि त्या रोडवरून येताना राजभवनातून बाहेर त्या दोघांनी कोइंद्या आला रे या टायटलखाली त्यांची हत्या करून दिली होती हत्येचा दिवस आहे बारा जून ह्या रॅन्टचा खून केला होता परंतु पहिल्या अटॅकमध्ये कोण मेलं आयएस्ट आणि काही दिवसानंतर ससून हॉस्पिटलमध्ये शेवटचा ठो शेवटचा दम, दम सोडला होता चालूस रॅन यांनी आता रॅन कोण होते साताऱ्याचे उपजिल्हाधिकारी होते हे पण लक्षात ठेवा सहा जुलै टिळकांचे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का अशा प्रकारचे एक लग्न लेख लिहिला आणि ह्या अठराशे सत्त्याण्णवच्या लेखावरती लोकमान्य टिळकांना कलम नंबर एकशे चोवीस आय पी सी याच्यानुसार पहिल्यांदा राजद्रोह देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला परीक्षेला येऊ शकतो अशा प्रकारचा प्रश्न दुसरा तेरा जुलैला लेख लिहिला राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे ठीके आणि मग अशा प्रकारचे लेख लिहिल्यानंतर या लेखासाठी पहिला राजद्रोहाचा गुन्हा इथं दाखल केलेला आहे राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे तर हे ठिकाणावर नाही याच्यासाठी नाही तर इथं उगवणे नव्हे तर याच्यासाठी त्यांचा पहिला राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला सुटकेसाठी रमेशचंद्र दत्त दादाबाई नोरोजी मॅक्स म्युलर या महत्वाच्या व्यक्तींनी काय केलं तर यांची शिक्षा कमी करावी असा प्रयत्न केला होता मग त्यांना शिक्षा तब्बल दीड वर्षाची झाली होती कमी करून आता इथं तुम्हाला एक गट विचारला ना तर या गटावरती प्रश्न बनेल की टिळकांच्या सुटकेसाठी कोणी कोणी प्रयत्न केले होते तर हे फिलॉसॉफर होते महत्वाचे भारतीय पितामह राजकीय त्याचबरोबर रमेशचंद्र दत्त या व्यक्तीने प्रयत्न केले त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी गिरणी मालकांचे श्रीमंत व्यापाऱ्यांचे सहाय्य घेतली मदत घेतली आणि त्यांनी विवर्स गिल्ड अशा प्रकारची एक कंपनी स्थापन केली त्याला गिरणी म्हणू आपण चोवीस जून एकोणीसशे आठ मध्ये हे उपाय टिकावून आहेत अशा प्रकारचा त्यांनी अग्रलेख लिहिला आणि त्या अग्रलेखामध्ये केसरीवरच्या त्यांनी कशा प्रकारचे टीका केलेली होती त्या टीकेला अनुसरून लोकमान्य टिळक यांच्यावरती परत दुसऱ्यांदा इथं जून कधी जून सॉरी जुले आहे कधी बावीस जुले बावीस जुलै म्हणजे कधीची तारीख आहे आज आपण तेवीस जुलै लेक्चर घेतो बावीस जुलैला तारीख आहे बावीस जुलै एकोणीसशे आठ मध्ये सहा वर्षाची शिक्षा केली देशद्रोहाच्या अंतर्गत आणि सहा वर्षासाठी त्यांना हार्डिंग बोटीने पाठवलं कुठं मंडालीच्या तुरुंगामध्ये मग तिथंच गीता रहस्य नावाचा ग्रंथ वगैरे लिहिला होता हे उपाय टिकावून आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे बावीस जुलै एकोणीशे जून एकोणीसशे चौदा पर्यंत सहा वर्ष शिक्षा आणि एक हजार रुपये हे आहे मंडाचं तुरुंग जे लोकमान्य टिळक यांच्या राहण्याची साक्ष आपल्याला आधी देतो त्यांचं तिथं आज स्मारक पण बनवलेलं आहे हार्डिंग बोटीने त्यांना मुंबई या ठिकाणावरून रंगूनला पाठवलं रंगून मध्ये असणारे हे मंडालेचं तुरुंग आहे जे आताचा लेटेस्ट फोटो दाखवला इथं ओके यानंतर सहा अठराशे अठ्याण्णव मध्ये तुरुंगातून तु जेव्हा सुटका झाली तर त्यावेळी नची केरकर केळकर नची तुरुंगामध्ये होते ना अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये किती वर्षासाठी दीड वर्षासाठी तर त्यावेळी नची केळकर खाडिलकर यांच्याकडे हे मराठा आणि केसरी वर्तमानपत्र होतं कारण का तर आगरकर एक्क्याण्णव नव्वदलाच बाहेर पडाले होते यातून त्यानंतर परत चोवीस सप्टेंबर एकोणीसशे दोन मध्ये ताई महाराज प्रकरण खूप गाजलेलं होतं आता ताई महाराज कोण होते तर हे एक बाबा देशमुख नावाचे एक सरदार होते त्यांची जमीन हे बॉम्बेपासून कर्नाटकपर्यंत पसरलेली होती आणि एवढ्या मोठ्या जमिनीवरती त्यांचं राज्य होतं परंतु त्यांनी पुण्यातील पुस्तक एका पुस्तकवाल्याच्या एका सुंदर मुलीवर विवाह केला त्यांचं नाव होतं ताई महाराज आता गमत अशी झाली की त्यांना एका जर्जर आजाराने त्यांचा मृत्यू ओढवत होता परंतु त्यांनी काय केलं तर टिळक आपले जे मित्र आहे त्या टिळकांना सांगितलं की माझ्या संपत्तीचे वारस विश्वस्त हे तुम्ही व्हा जोपर्यंत माझा मुलगा जो लहान आहे आता पोटामध्ये तर तो जर टिक जगला तर तो त्याचा वारस असेल आणि जर तो जर वारस नाही झाला तर तुम्ही दत्तक सुपुत्र तुमच्या मर्जीनुसार एखादा चांगला बघावा आणि तो मुलगा होत मोठा होत नाही तोपर्यंत तो संपत्तीचे मालक तुम्ही असावं परंतु ताई महाराजांनी औरंगाबादवरून एक मुलगा दत्तक घेतला औरंगाबाद म्हणजेच विदर्भ इकडे बा, या बाजूने मराठवाड्याकडून घेतला परंतु हा मुलगा टिळकांच्या मर्जीनुसार घेतला परंतु तो वयाने खूपच लहान होता मग ताई महाराजांच्या घरच्यांनी त्यांचं कान भरलं मुलगा मोठा होईपर्यंत टिळक सगळी संपत्ती खाऊन टाकतील ताई महाराजांनी हा मुलगा कॅन्सल केला आणि शाहू महाराजांकडे गेले आणि कोल्हापूर मधून त्यांनी मोठा मुलगा काय केला दत्त घेतला शाहू महाराजांच्या विरोधात टिळक होते अगोदरपासून टिळकांचा लाल बुंद चेहरा झाला आणि मग तिथं ते प्रकरण झालं त्याला म्हणतात ताई महाराज प्रकरण आता याची केस मोठी आहे पण या केसमध्ये ताई महाराजांनी औरंगाबादच्या कोर्टामध्ये टिळकांच्या सा विरोधात साक्ष दिली ताई महाराज आणि त्यांची एक सेविका त्यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केला असं साक्ष दिली मग लोकमान्य टिळक असे आपल्या रूममध्ये आले रागाने लाल बुंद आणि आपल्या सेवकाला म्हटले की एखादी बाजार बसवी बाई सुद्धा अशा प्रकारचा आरोप करू शकत नाही सार्वजनिकरित्या तशा प्रकारचा आरोप प्रतिष्ठित बाबा देशमुखांच्या पत्नीने माझ्यावरती केलाय आणि टिळकांना त्या केसमध्ये दीड वर्षाची शिक्षा झाली आणि त्याचबरोबर एक हजार रुपयाचा दंड झाला हे झाले ताई महाराजांची केस एकोणीसशे सहा मध्ये लोकमान्य टिळक कलकत्त्याचं अधिवेशन होतं अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी पण जहालवादी लोकांना अध्यक्ष कोणाला करायचं होतं तर यांना अध्यक्ष करायचं होतं लोकमान्य टिळकांना परंतु का भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास जर पाहिला तर लोकमान्य टिळक अध्यक्ष कधी झाले नाहीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पण काँग्रेसवरती होल्ड मात्र जबरदस्त त्यांचा होता त्यानंतर एकोणीसशे सहामध्ये एकोणीसशे सहा मध्ये बंगालच्या फाळणीच्या वेळी जो ठराव मंजूर करून घेतला तो तो दादाभाई नौरुजे यांनी ठराव मंजूर केला राष्ट्रीय शिक्षण आणि खाजगी शाळा यांची जबाबदारी कोणाकडे असावी तर खाजगी लोकांकडे असावे म्हणजेच भारतीय लोकांनी स्वीकारावे एकोणीसशे पाचमध्ये मध्ये इंग्रजीचे शिक्षक आहेत तर त्यांच्या विरोधात लेख लेखक हे आमचे गुरु नव्हेत सहा मध्ये स्वदेशी सहकारी भांडार त्यांनी उभा केलं होतं इथं त्यांना मदत मिळाली होती कोणाची तर नाना देशमुख हे त्यांचे मॅट्रिकचे सहकारी होते नाना देशमुख आपण मागा हायलाईट केलं आता यांच्यावरती एक ऑप्शनमध्ये प्रश्न आले दोन हजार हजार बावीसच्या पीएसआय मुख्य परीक्षेमध्ये नाना देशमुख एकोणीशे तीन मध्ये पैसा फंड सुरू केला कशासाठी देशी उद्योगधंद्यांना त्यांना खूप मोठी मदत करायची होती म्हणून स्वदेशी फंड देशी, देशी पैसा फंड त्यांनी उभा केला होता ऑक्टोबर एकोणीशे पाच मध्ये कपडाची होळी केली आता कपड्याच्या होळीच्या वेळी तिथं बोबटकर असतील किंवा शिवराम पंत असतील तर या महत्वाच्या व्यक्तींनी इथं इथं संभाषण केलं होतं आणि हे संभाषण एवढं प्रेरणादायी होतं की तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल डेक्कन कॉर्नरच्या तिथं पुन्हा हॉस्पिटलच्या तिथं एक बनवलेला आहे एक स्टॅच्यू की त्या स्टॅच्यू वरती सावरकरांचे काय आहेत सावरकरांचा पुतळा आहे तिथं कपड्याची होळी करत असताना आता सावरकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये एकोणीशे पाच पासून होते आणि कपड्याच्या होळीमध्ये सहभाग घेतला म्हणून त्यांना होस्टेल मधून बाहेर काढलं फर्ग्युसन कॉलेजमध्ये सावरकरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची राहिलेली जी खोली आहे तर ती ओपन केली जाते ओपन फॉर ऑल ठीक आहे तर यानंतर एकोणीसशे सहा मध्ये स्वराज्याचा अधिकार हा नैसर्गिक अधिकार आहे रायगडावरती कोणी तर दाजी आबाजी खोरे यांनी स्टेटमेंट केलं होतं काय रायगडावरती छत्रपती महामहोत्सव होता आणि स्वराज्याचा अधिकार हा नैसर्गिक आहे स्वराज्याचं ध्येय हे हिंदुस्थानाचे ध्येय आहे हा स्टेटमेंट दाजी आबाजी खरे यांचा परीक्षेला विचारलं जाण्याची शक्यता आहे पुढच्या महत्वाची गोष्ट आहे इथं जे दोन व्यक्ती आहेत ना जे प्रेरणादायी भाषण करणार आहेत ते पण महत्वाचे आहेत एकोणीसशे सहा मध्ये स्वदेशी सहकार्य भांडाराला मदत केली होती त्यामध्ये नानाजी देशमुख मागाशीच उल्लेख केला होता आपण यांचा पुढे जातोय तीन मार्च एकोणीसशे चार टिळकांनी हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये त्यांच्या आरोपातून मुक्तता करण्यात आली इथे एकोणीसशे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा झालेल्या होत्या एकोणीसशे पाच मध्ये स्वदेशी चळवळ सुरू केली स्वदेशी चळवळीमध्ये काय काय होतं तर स्वराज्य स्वदेशी बहिष्कार तर ही चार आहे तशाच प्रकारचं मी चार गोष्टी सांगतो व्यक्ती वर्ष ठिकाण आणि संस्था संघटना या चारीच्या बाहेर शंभर टक्के इतिहासाचा एकही प्रश्न जात नाही चॅलेंज लावून काढा कोणताही टॉपिक मला सांगा मी तुम्हाला या चारीपैकी कमीत कमी दोन घटना याच्यात बसवून देतो या गोष्टी एकोणीसशे सात मध्ये मवाळांकडून काँग्रेसवरती ताबा मिळवला अर्थात सुरतच अधिवेशन झालं होतं हे अधिवेशन कुठं होणार होतं नागपूरमध्ये परंतु अधिवेशन हायजॅक गेलं मवाळवाद्यांनी नेमस्थांनी ते घेऊन गे गेले सुरतला कारण सुरतवरती मवाळांचा जास्त होल्ड होता मग त्या अधिवेशनामध्ये फुट पडली एकोणीसशे आठ मध्ये राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना मुंबईमध्ये अटक केली आणि त्यांना केसरीमध्ये लेख लिहिला किंवा ते मुजफ्फरपूरचे जे जज आहेत यांच्या हत्येच्या बद्दल सहभाग इनडायरेक्टली होता म्हणून खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांना प्रेरणा दिली या नाट याचं कारण सांगून त्यांनी केसरीतील लेखाला ग्राह्य धरलं आणि त्यांच्यावर परत एकदा राजगृहाचा खटला दाखल केला होता सतत आठ दिवस स्वतःचा बचाव करण्याचं भाषण लोकमान्य टिळक करत होते परंतु त्यांना सहा वर्षाची शिक्षा झाली शेवटी काय माहिती आहे का नीतीच्या मनातच मनातच असेल की मला शिक्षा करायची आहे तर मग मी ही शिक्षा जी दिलेली आहे ती भोगायला तयार आहे आणि मग अशा प्रकारे त्यांना एकोणीसशे आठमध्ये मध्ये काळ्या पाण्याची अर्थात त्यांना ब्रह्मदेशामध्ये मांडाले या ठिकाणी तुरंगामध्ये हार्विंग बोटीने पाठवलं होतं यांचा खटला हा न्यायमूर्ती दावरे यांच्या समोर चालला होता गंमत अशी आहे की याच्या अगोदरचा खटला सुद्धा यांच्यासमोर चालला होता म्हणून खटल्यामध्ये दोन वेळा शिक्षा मंडालीमध्ये गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला होता त्यानंतर बारामध्ये लोकमान्य टिळक यांच्या पत्नीचा इथं मृत्यू झालेला इथं एक वर्ष आहे सुरत अधिवेशन आपण एकोणीसशे सातचं बघितलं तर नागपूरच्या ऐवजी सुरतला घेतलं होतं कारण हा मवाळवाद्यांचा गट होता नागपूर हा जहालवाद्यांचा होता लाला लजपत राय यांना करायचं होतं परंतु अध्यक्ष झाले होते कोण तर रासबिहारी घोष आता तुम्ही रासबिहारी बोस नाही म्हणायचं कारण काय माहितीये का रासबिहारी बोस हे वेगळे व्यक्ती आता एकोणीशे बारामध्ये लॉर्ड हार्डिंगवरती आक्रमण करणारे बॉम्ब हल्ला टाक केला होता हर्डिंगवरती राजधानी बदलत असताना आणि यांनीच आझाद हिंद फौजे स्थापना केली होती ज्याचं नियंत्रण सुभाषचंद्र बोस यांच्याकडे दिलं होतं आणि इथं एकदा प्रश्न विचारलाय हिंद फौजेवरती तर राजबिहारी घोष हे एकोणीसशे सात चे अधिवेशनाचे अध्यक्ष आणि परत एकोणीसशे आठच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते काँग्रेसचं संविधान आठ बनलं आणि एकोणीसशे सात मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली जहालवाद्यांना बाहेर काढून दिलं अरविंद घोषचे नाव पुढं केलं होतं कोणी लोकमान्य टिळकांनी अरविंद घोषचं नाव पुढं केलं होतं अध्यक्ष झाले राजबिहारी घोष इथं जहालवाद्यांनी सुरुवातीला टिळक लाला लक्ष पत्र यांचं नाव केलं होतं सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी जहालवाद आणि मवालवाद यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु यांना अपयश होतं काँग्रेसमध्ये मात्र पडली एक छोटीशी गंमत सांगतो की मालवी जे आहे ते स्वागताध्यक्ष होते आणि त्यांना स्वागताध्यक्ष असताना टिळकांनी सांगितलं मला भाषणाचा अधिकार आद, भाषणाचे परमिशन पाहिजे देतो म्हटले शेवटपर्यंत भाषणाचे परमिशन असणारे स्टेजवरती पळत गेले माईक हिसकावून घेतला परंतु जहालवादी नेत्यांनी टिळकावरती अटक करायचा प्रयत्न केला परंतु मदन मोहन मालवी यांनी त्यांना सेफली बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पुढे हे वातावरण खूप सारं चिघळलेलं होतं तर अशा प्रकारे हे एकोणीसशे सातचं काँग्रेसची फूट हे काँग्रेसचं अधिवेशन आहे पुढे जातं एकोणीसशे चौदा मध्ये ॲनी बेजंट यांच्या मदतीने काँग्रेसमध्ये काय केला प्रवेश केला पण त्याच्या अगोदर प्रवेशाचा ठराव कुठं झाला होता पास बघितलं पाहिजे सगळं एकोणीसशे पंधरामध्ये सत्येंद्र प्रसन्न सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन झालं होतं या अधिवेशनामध्ये ठराव झाला की या जहालवादी लोकांना आतमध्ये घेतलं पाहिजे मग ॲनी बेजंट या काँग्रेसमध्ये सक्रिय सदस्य होत्या आणि त्याचबरोबर त्यांनी प्रयत्न केल्यामुळं एकोणीसशे एकोणीसशे काँग्रेसमध्ये एकोणीसशे सोळाचा हा प्रवेश आहे तर एकोणीसशे पंधरामध्ये घेतलं एकोणीसशे सोळाचं एक लखनौ अधिवेशन झालं होतं आणि लखनौ अधिवेशन झालं होतं त्याचं कारण सांगतो का प्रवेश इथं ठराव झाला होता तर दोन नेते महत्वाचे जे होते ना एकाचं नाव आहे गोखले आणि दुसऱ्यांचं नाव आहे मेहता फिरोज शहा मेहता द चेअरमन ऑफ बॉम्बे याचे पहिले व्यक्ती पहिले चेअरमन आहेत तर या दोघांचाही मृत्यू झाला होता मग या गेल्या वर्षी मेहता यांच्यावरती प्रश्न विचारला होता की मुंबईचे राजा कोण होते तर मेहता होते जन्मतारखेवरून तर ओळखायचं सगळ्यांनी तुम्ही काय मारून आले ठीक तर जगन्नाथ शंकर शेठ त्यांचा मृत्यू तर अठराशे पासष्ट मध्ये झाला ना ते एकोणीसशे पंधरा स्पष्ट प्रश्न दिलं होतं म्हणून प्रश्न वाचण्याच्या पद्धती पण तुमच्या ठिकठाक असायला पाहिजे तेव्हा प्रश्न बरोबर येतील तर इथं मृत्यू झाल्यामुळे लोकमान्य टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळालेला होता मग सोळाचं अधिवेशन झालं मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली दे त्या अध्यक्षतेखाली अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांचा इथं काय केला प्रवेश झाला अर्थात जहालवादी लोकांचा प्रवेश इथं झाला होता मग या ठिकाणी इथं विशेष अजून काय होतं तर मुस्लिम लीग पण टिळकांच्या मदतीने काँग्रेस बरोबर जोडली गेली तर हे महत्वाचं होतं आता मुस्लिमांना दुय्यम स्थान दिल्यामुळं इथं डॉक्टर मुंजे जे आहेत हे लखनौ करारामध्ये हे नाराज झाले होते ते पण हायलाइट करण्यासारखं वाक्य आहे होमरुल चळवळ आता स्मिटले नावाचे एक व्यक्ती आहेत नाव लक्षात ठेवा बरं परीक्षेला विचारतात स्मिटले यांनी आयर्लंडमध्ये काय केलं आयर्लंड होतं मध्ये तर होमरुल चळवळ सुरू केली होती आयर्लंडला इंग्लंडच्या जोखडातून बाहेर काढून दिलं होतं म्हणून स्मिटले यांच्याकडून प्रेरणा घेतलेली असताना लोकमान्य टिळकांनी काय केलं अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सोळा मध्ये बेळगाव या ठिकाणी बेळगावला काय केलं होतं तर एक स्वराज्य होमरुल लीगची स्थापना केली त्या होमरुल लीगचं नाव काय होतं ना का लोकमान्य टिळकांच्या तर त्याचं नाव होतं पुणे होमरुल लीग पुणे होमरुल लीग ही पुणे होमरुल लीग बॉम्बे प्रांत फक्त कवर करत होती पण अॅनि बेल्जिंट यांनी एक सप्टेंबर एकोणीशे सोळाला होम रूल लीग सुरू केली त्याचं नाव होतं काय म्हणजे कुठं सुरू केली मद्रास मध्ये मद्रास होम रूल लीग हे अॅनिबेजंटच्या होम लीगचं नाव होतं तर अशा प्रकारे अॅनिबेजंट आणि लोकमान्य टिळक या दोघांनी पण काय केलं तर होम रुल लीगची स्थापना केली होती आणि स्मिटले यांना प्रेरणा त्यांनी यांच्याकडून घेतली होती यांच्यावर प्रश्न येऊ शकतो अध्यक्ष कोण होते होम महात्मा लोकमान्य टिळकांच्या या रूल लीगचे जोसेफ बॅप्टिस्टा बॅप्टिस्टा कोण होते तर बॉम्बे प्रांताचे द फर्स्ट मेयर ऑफ बॉम्बे ठीक आहे तर या फर्स्ट मेयर बॉम्बे बॅप्टिस्ट हे अध्यक्ष होते या दोघांनी मिळून एक काय केलं होतं <coughs> ग्रंथ लिहिला होता सेल्फ डिटर्मिनेशन आणि एकालाही उत्तर नाही जमलं मी एकदा स्टेटस ठेवला होता त्याचा गमत सांगायचे तर याचे हेच अध्यक्ष पहिल्यांदा झाले परंतु एकोणीसशे वीस मध्ये होमरुन लीगचे अध्यक्ष कोण बनले होते तर महात्मा गांधीजी बनले होते महात्मा गांधीजी होमरुन लीगचे अध्यक्ष ठीक आहे आता एकमेकांचा रिस्पेक्ट कधी देत केला जातो रिस्पेक्टचं एक उदाहरण सांगतो की गांधीजी सतरापासूनच भारतामध्ये चळवळी करत होते परंतु लोकमान्य टिळक जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत आपण त्यांच्यापुढे पाऊल नाही टाकायचं कारण टिळक सिनियर आहेत हा रिस्पेक्ट असतो एकमेकांचा ठीक आहे म्हणजेच टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट हा जो प्रकार असतो ना तर हे तुम्हाला अतिउत्कृष्ट नमुना आहे त्याचा दुसरा सचिव होते नची केळकर आणि सहभाग कोणाचा होता दादासाहेब खापर्डे डॉक्टर मुंजे आणि करंदीकर या महत्वाच्या व्यक्तींचा यामध्ये सहभाग होता एकोणीसशे सतरामध्ये सुब्रमण्यम अय्यर हे युएसए मध्ये अध्यक्ष बनले होते चे अध्यक्ष जे आहेत ओट्रो विल्सन तर यांना या होमरू लीगच्या वतीने पत्र पाठवलं होते की आमच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही मदत करा न्यूयॉर्क मध्ये सुद्धा इंडियन होम लीग ची स्थापना केली होती ही लोकमान्य टिळकांचीच ब्रँच न्यूयॉर्क मध्ये होते मॉन्टिग्यू जे आहेत मॉन्टिग्यू एकोणीसशे ला भारत मंत्री झाले होते मॉन्टिग्यू आणि यांनी काय सांगितलं होतं एक वाक्य द इंडिया ऍट धिस टाइम या वेळेचा सर्वात मोठा लीडर जर कोण असेल तर ते होते लोकमान्य टिळक कारण आवाज दिला की ब्रिटिश लोकांचं डोळे वर उघडायचे कारण लोकमान्य टिळक आता कोणता स्टँड घेतात पुढे सतरा जून एकोणीसशे चौदा मध्ये टिळकांची तुरुंगातून सुटका केली पण अटका टाकली होती की जहालवादी धोरणापेक्षा मवाळवादी धोरण तुम्ही स्वीकारायचं आहे एकोणीसशे सोळा मध्ये इथं होमरोल चौक भाग घेतला काँग्रेस आणि मुस्लिम लीग लखनौ करार महत्वपूर्ण आहे तो आपण बघितला होता एकोणीशे मध्ये प्रतियोगिता सहकाराचे धोरण त्यांनी लावलं होतं यावरती एखादा प्रश्न पडू शकतो प्रतियोगिता सहकाराचे धोरण म्हणजेच काय होतं ब्रिटिशांना सांगितलं की तुम्ही आमच्या हितासाठी काम करा आम्ही तुम्हाला पाहिजे ती मदत करतो तर हे महत्वाचं धोरण होतं एक ऑगस्ट एकोणीशे वीस मध्ये त्यांचा मृत्यू जरी झाला असला तर त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर खूप मोठ्या ऍक्टिव्हिटीज आहेत आपण बघितलं आहोत तर एकोणीसशे अठराला जागतिक युद्ध परिषद बोलवली होती आणि युद्ध परिषदमध्ये लोकमान्य टिळक होते परंतु टिळक जहालवादी होते मग वावळवादीने ऑब्जेक्शन घेतलं येतं की परत त्यांना का बोलवलेलं होतं तर एकोणीसशे अठरामध्ये परत एकदा सांगतो एकोणीसशे अठरामध्ये मध्ये इथं कुर्तकोटी जे आहेत कुर्तकोटी त्या कुर्तकोटींनी विराज सिंदेनं सांगितलं की टिळकांबरोबर तुम्ही काय करा सहकार्य करा टिळकांबरोबर तुम्ही अस्पृश्यता निवारणाची परिषद भरवा एकोणीसशे अठराला परिषद भरली मुंबईमध्ये अध्यक्ष होते कोण तर सयाजीराव गायकवाड अध्यक्ष होते आणि एकोणीसशे वीस मध्ये परत एक परिषद भरवली नागपूर या ठिकाणी त्याचे अध्यक्ष होते महात्मा गांधीजी महात्मा गांधीजी तर यावरती इथं परीक्षेला प्रश्न विचारलाय पी मुख्य परीक्षा दोन हजार बावीस ठीक आहे अशा प्रकारचे काही प्रश्न इथं बनू शकतात आता पत्रकारिता लोकमान्य टिळकांची कशी होती महादेव नाम जोशींचे एक वर्तमानपत्र होतं डेक्कन स्टार एक अठराशे एकोणीसचं हे लोकमान्य हे लोकमान्य टिळक आणि का चिपळूणकरांनी काय केलं स्वतःहून चालवलं पुढे अठराशे एक्क्याऐंशी के मध्ये केसरी मराठा आपण पाहिलेलंच आहे सुरू केलं होतं केसरीसाठी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी विक्रम हे नाव सुचवलेलं होतं हा महत्वाचा पॉईंट आहे कोणतं नाव सुचवलं केसरीला विक्रम हे नाव छापखाना कोणता होता आर्यभूषण हा छापखाना आपण बघितलं कोणाची मालकी होती नंतर एक स्वतः छापखाना घेतला त्याचं नाव विठ्ठल असं होतं मग तुम्हाला विचारतात केसरी वर्तमानपत्राचं पूर्ण नाव काय सुचवलं कोणत्या प्रेसमधून हे प्रिंट होत होतं केसरी लेखमाला साल गुलदस्ता नावाने प्रसिद्ध होता हा डाटा महत्वाचा आहे लेखमाला चालवतो ते साल गुलदस्ता अठराशे एक्क्याऐंशी ते वीस पर्यंत पाचशे तेरा अग्रलेख लोकमान्य ठिकाणी लिहिले एकोणीसशे चार मध्ये इतर रँग्युलर परांजपे रँगलर म्हणजे काय हो तर इंग्लंडमध्ये गणित विषयामध्ये जर तुम्ही तज्ज्ञ काही मिळवलं पदवी वगैरे तर तुम्हाला रँगलर ही पदवी दिली जाते तर रँगलर परांजपे यांनी हिंदू धर्मावरती सांगितलं होतं हिंदू धर्म म्हणजे एक वेडगळ समजुतीचा भाग आहे त्याला प्रत्युत्तर टिळकांनी कोणत्या भाषेत दिलं हिंदू धर्म इतर इतका हिंदू धर्म इतका आग्रह शून्य धर्म दुसरा कोणताच असू शकत नाही तर हे दोन्ही स्टेटमेंट आहेत महत्वाचे आहेत लक्षात ठेवा फक्त तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत केसरीची जाहिरात कोणत्या वर्तमानपत्रामध्ये केली तर विष्णू शास्त्री निबंधमाला हा निबंधमाला वर्तमानपत्र केवळ आणि केवळ महात्मा फुले यांच्यावरती टीका करण्यासाठीच चालवलं जात होतं या टीकेला उत्तर द्यावं म्हणून इथं कृष्णशास्त्री बाळे कृष्ण कृष्णराव बाळ भालेराव कृष्ण कृष्णराव भालेकर यांनी दिन बंधू नावाचं वर्तमानपत्र या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी अठराशे सत्याहत्तरमध्ये सुरू केलं होतं आणि नेटिव्ह ओपिनियन या दोन वर्तमानपत्रामध्ये केसरीची जाहिरात प्रिंट करून आली होती ठीके? ठीक आहे तिथं एकोणीसशे सतरामध्ये मॉन्टिग्यूनी घोषणा केली आणि मग मॉन्टेग्यूने घोषणा केल्यानंतर लोकमान्य टिळकांनी प्रतियोगी सहकारीचं संकल्पना मांडली काय होती संकल्पना तर तुम्ही सहकार्य करा आम्ही तुम्हाला जसं तसं सहकार्य करतो ठीक आहे त्यानंतर केसरीमध्ये त्याच दरम्यान एक निवड एक लेख लिहिला होता त्याचं टायटल होतं जनाब दिल्ली तो बहु दूर है और आहे आणि यावरती आयोगाने प्रश्न बनवलेला आहे अजून परीक्षेला प्रश्न येऊ शकतो पुढे जातोय आपण लोकमान्य टिळक तर लोकमान्य टिळक यांच्या बाबतीमध्ये आपण इतर इन्फॉर्मेशनमध्ये जो डाटा पाहणार आहोत तो परीक्षेच्या अति अतिमहत्वाचा डाटा आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही तर भूमिका काय होती यांची संस्कृत विषय हा मराठीमधून घ्यावा अशा प्रकारची भूमिका आणि खूप सारे त्यासाठी प्रयत्न केले होते दुसरं चिरोल यांच्या विरोधामध्ये यांनी काय केलं होतं तर जवळपास तीन लाखाच्या आसपास निधी उभा केला होता आता याच्यामध्ये काही ठिकाणी तीन पॉईंट चाळीस देतात काही ठिकाणी चार पॉईंट एवढ्या लाखाचा निधी यांनी उभा केला होता गंमत काय होती तर एकोणीसशे चौदा नंतर असा उल्लेख यांचा केलेला होता मग यांच्यावरती जेव्हा तुरुंगात सुटून आले तर त्यावेळी ते त्यांच्यावर मानहानीची किंवा अभ्रू नुकसानीचा दावा टाकला आणि त्याच्यासाठी जेव्हा एकोणीसशे अठराला लोकमान्य टिळक तिकडे जायला निघाले होते तर मुंबईमध्ये जी अस्पृश्यांची परिषद भरली होती सयाजराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तर तिला पण एक दिवसाची हजेरी लावली होती काही वेळाची परंतु अस्पृश्यता निवारणाच्या ठरावावरती सही करण्याचं नाकारलेलं होतं आणि त्यांनी विराज शिंदेंना अगोदर सांगितलं होतं की या परिषदेमध्ये अच्छा परिषद दृष्टिकोनात महत्वाचा डिटेल सांगतो तर इथं विराज शिंदेंना सांगितलं होतं की मी केसरीचा प्रतिनिधी म्हणून येणार नाही मी फक्त टिळक म्हणून येणार आहे म्हणून केसरीमध्ये साधी न्यूज सुद्धा आली नव्हती की कोण तुम्ही इथं आले होते किंवा मी गेलो होतो आणि वगैरे वगैरे तर यामध्ये यांनी ठरावावरती बिलकुल सही करण्याचं नाकार नकार दिलेला होता मग गायकवाड नावाचा एक एक व्यक्ती होता तर त्यांना सांगितलं टिळक महात्माजी लोकमान्यजी तुम्ही इथे आलात याचा अर्थ तुम्ही अस्पृश्यता निवारणासाठी समर्थन देत आहात परंतु सही न केल्यामुळे टिळकाकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जात होतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट महत्वाची टिळकांनी या भाषेमध्ये परिषदेमध्ये भाषण केलं होतं आणि भाषणावरती आपण एक प्रश्न बनवलेला आहे की जर देवाला जर अस्पृश्यता मान्य असेल तर मी देवाला मानणार नाही हे भाषण होतं लोकमान्य टिळकांचं मग बघा या भाषणातून युटन लगेच टिळकांच्या विचारसरणी आपल्याला आप भाग पाडत विचार करण्यासारखे अठराशे त्र्याण्णव मध्ये बॉम्बे विद्यापीठाचे पहिले विद्यापीठाचे फेलो म्हणून त्यांची निवड झाली फेलो म्हणजे काय असतं असतं तर मानद सदस्यत्व फेलो असं म्हणतात मानाचे गणपती कोणकोणते आहेत तर कसबा पेठ जोगेश्वरी गुरुजी तालीम बरोबर तुळशीबाग आणि केसरीवाडा तर हे मानाचे पाच गणपती जे आहेत हे कोणी बनवले होते अरे सगळेजण पुण्यामध्ये येतात तुम्ही लोक गणपती बघायला मग ते मानाचे गणपतीला कोणी दिलं होतं तर हे लोकमान्य टिळकांनी स्थान दिलं होतं लोकमान्य टिळकांनी पाच मानाचे गणपती मग मा गणपतीला खूपच मोठा दुमदारागा उत्सव असतो इथं टिळकांनी हार्डीकर के, के शास्त्री आणि लजपत लाला लजपत राय यांना भारताची भूमिका काय आहे हे मांडण्यासाठी वोड्रो विल्सन यांच्याकडे जे अर्ज पाठवला होता तशाच पद्धतीने या लोकांना पण अमेरिकेला पाठवलेलं होतं तर हा थोडासा एक अँटिक डाटा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवा होमरूल चळवळीमध्ये अटक झाली होती तर त्यावेळी लोकमान्य टिळकांचे वकील म्हणून कोणी काम केलं होतं तर बॅरिस्टर जीना त्यावेळेचे सर्वात जास्त नावाजलेली काही जे लोक होती सध्याच बॅरिस्टर कोण आहेत पाहतं तुम्हाला तर लाईव्हच्या कमेंट बॉक्समध्ये नाव पाठवा सध्याचे बॅरिस्टर संसदेत एकच आहेत व्यक्ती त्यांचं नाव पाठवा आता इथं गंमत काय होती तर इथं मोहम्मद अली जीना हे त्यावेळेचे बॅरिस्टर वकील होते आणि लोकमान्य टिळकांना होमरुलच्या चळवळीमध्ये सोळानंतर नंतर अटक झाली तर वकील हो म्हणून जिनाने काम केलं होतं पहिल्यांदा कोणी काम केलं अठराशे के एक्शी ब्याऐंशी च्या दरम्यान बर्वेच्या प्रकरणामध्ये तर तिथं होते शहा मेहता इथं होते इथं मोहम्मद अली जिना प्रश्न येऊ शकतो जहालवादी नेते म्हणून कोणाकोणाचा उल्लेख केला जातो तर तुम्हाला सगळ्यांना माहित होतं लाल बाल पाल हे तीनच लोक माहित होते बरोबर परंतु अजून एक अजून एका अजून एका जहालवादी नेत्याला ऍड करायचं आणि तिथं त्यांचं नाव होतं घोष अरविंद घोष तर यामध्ये टिळक बिपिन चंद्रपाल आणि लाला लजपत राय आणि अरविंद घोष या महत्वाच्या चार व्यक्तींना जहालवाद्यांचे नेते असं म्हणून ओळखलं जातं यांची कार्यपद्धती कशी होती तर अहिंसात्मक पद्धतीला प्रतिरोध करायचा सामूहिक चळवळ करायचे त्याचबरोबर आत्मत्यागाचा प्रसार आणि येत्याची भावना यावरती या, या जहालवादी नेत्यांचा प्रचंड विश्वास होता मग यामध्ये तुम्हाला या तीन तीन महत्वाच्या ते अनेक वेळा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे पुढे जातोय आपण टिळकांचा विदर्भामध्ये प्रसार कोणी केला होता अरे विदर्भवाले लेक्चर बघत असेल तर लय भारी मग बॅरिस्टर मुंजे यांचा पायच पडलं पाहिजे लोकमान्य टिळकांचा प्रसार बॅरिस्टर मुंजेने केला होता विदर्भामध्ये दुसरं एकोणीसशे वीस मध्ये काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना केली होती आता तुम्हाला राज्यसेवा परीक्षा दोन हजार एकवीस मध्ये प्रश्न विचारला होता बघा रॅडिकल डेमोक्रेटिक पक्ष कोणाचा होता मग याच्यावर का नाही प्रश्न येणार आहे तर त्याला मराठीमध्ये असं म्हटलं जातं की काँग्रेस लोकशाही पक्ष आणि प्रश्नार्थक चिन्ह बरोबर का कारण विशेष काय होतं विषय काय होता की यांना काँग्रेसची विचारसर्जन कार्यपद्धती काय होती यांना मान्य लोकमान्य काँग्रेसला काय म्हणतात आहे का एक जण बोकडासारखा एक जण बेडकासारखा हे सगळी अशी उपमा दिली होती काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना आणि म्हणून हे बाराही महिने कुठंतरी गायब होतात आणि वर्षातला इंग्रज जेव्हा कुठंतरी बीज असतं ख्रिसमसच्या दिवसामध्ये तेव्हा तीन दिवसाचा हे काय करतात इथे येऊन तर तीन दिवसाचा वर्षभर आपल्या कामामध्ये आणि तीन दिवस फक्त सेशन घेतात म्हणजेच आपल्या सोयीनुसार घेणारे हे सेशन हे काँग्रेसवरती टीकाही करत होते तर ते बोकडाचा बेडकाचा आवाज अशा प्रकारची टीका खूप जहालवादी लोकमान्य टिळक काँग्रेसच्या नेत्यावरती करत होते तर त्यांनी काँग्रेस बाजूला निघून काँग्रेस लोकशाही पक्ष डेमोक्रेटिक पक्ष सुरू केला होता त्याचं घोषवाक्य होतं की शिक्षण चळवळ आणि संघटना हे महत्वाचं आहे संहिता अठराशे नव्वद मध्ये लातूरला त्यांनी जिनिंग फॅक्टरी सुरू केली होती आणि जिनिंग फॅक्टरीच्या वेळी आबासाहेब परांजपे आणि गणपतराव सहस्त्रबुद्धे या महत्त्वाचे व्यक्ती टिळकांबरोबर जोडता येतात आपल्याला ठीक आहे व्यक्तींचा गट आला की मी क्वेश्चन मार्क करतो कारण का प्रश्न बदल तो आयोगाचा ट्रेंड चेंज होतोय एकोणीसशे अठरा मध्ये युद्ध परिषद भरली होती युद्ध परिषदेला हजेरी लावली परंतु इथं असणाऱ्या ज्या तिरखांच्या विरोधक व्यक्ती ज्या आहेत तिरकावरती ऑब्जेक्शन घेतलं की अशा प्रकारच्या जहालवादी व्यक्तीला तुम्ही इथं या युद्ध परिषदेला बोलावून काय साध्य करत आहात तर हे ऑब्जेक्शनेबल कॉन्फरन्स भरलेली होती टिळकांचे मानसबंधू कोण होते तर आप्पासाहेब पटवर्धन हे मानसबंधू होते यावरती प्रश्न आलेला नाही येऊ शकतो पुढे स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो मी मिळवणारच अशा प्रकारचा इशारा एकोणीसशे सोळा पासून त्यांनी द्यायला सुरुवात केली होती बेळगावच्या एका परिषदेमध्ये टिळकांनी हेही वाक्य बोलले होते की कुणब्यांना संसदेमध्ये किंवा कुणब्यांना विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जाऊन मंत्रिमंडळामध्ये जाऊन किंवा त्या ठिकाणी जाऊन काय नांगर हाकायचं आहे का अशा प्रकारची उपरोधक टीका लोकमान्य टिळकांनी केलेली दिसून येते आता ये ब्रिटिशांना ठणकावून सांगत होते अशा प्रकारचे हे लोकमान्य टिळक भारतीय असंतोषाचे जनक होते तो जो खटला मी सांगत होतो एकोणीसशे अठराला ते गेले आणि गेल्यानंतर एकोणीसशे एकोणीसमध्ये हा खटला हरले होते लोकमान्य टिळक खर हारल्यानंतर त्यांनी मान्य केलं की हो मी भारतीय असंतोषाचा जनकच आहे ठीक आहे हे वाक्य तिथं लक्षात ठेवा ज्यांचे नुसते नाव जरी घेतलं तर भल्याभले इंग्रज अधिकाऱ्यांना घाम फुटत होता असे लोकमान्य टिळक ज्याच्या जयंतीनिमित्त आपण अतिशय महत्वाची माहिती पाहतोय त्याबद्दल विद्वानांच्या तोंडात गोटे घालणारा त्यांचा गीता रहस्य हो हा जो ग्रंथ होता तो मंडालेच्या रंगोंच्या मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांनी लिहून काढला होता असे पंडित लोकमान्य टिळक होते बालविवाहाला मुखसंमती बघा लोकमान्य टिळकांना समाज सुधारक या एका वेगळ्या साच्यामध्ये किंवा एका वेगळ्या कॅटेगरीमध्ये कधीच बसवलं जात नाही भारतातील अति महत्वाचे राष्ट्रीय नेते त्याचबरोबर जहालवाद्यांचे अतिशय महत्वाचे पुढारे या नात्याने टिळकांकडे पाहिलं जातं कसं तर त्याचबरोबर यांच्याकडे एक सनातनी व्यक्ती सनातनी विचारसरणीचे समर्थक म्हणून सुद्धा सनातनी समर्थक म्हणून सुद्धा लोकमान्य टिळकांना काय केलं जातं ओळखलं जातं कसं तर संमती कशाला दिली होती बालविवाहाला सगळा समाज सगळे समाज सुधारक याच्या विरोधात होते लोकमान्य टिळक संमती देत होते विधवा विवाहाला पुनर्विवाह विधवा विवाहाला विरोध करणारे व्यवस्थेचा पुरस्कार करणारे कुणब्यांना संसदेत जाऊन काय नांगर ओढायचा आहे का असा प्रतिप्रश्न प्रश्न विचारणारे लोकमान्य टिळक हे कट्टर सनातनी होते असं आपल्याला मान्य करावंच लागणार आहे दुसरं महत्वाची गोष्ट त्यांनी काही ग्रंथ लिहिले होते हे ग्रंथ इंग्रजांना आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेणाऱ्या काही महत्वाच्या व्यक्तींच्या तोंडात बोटे घालणारे ग्रंथ होते कोणते होते तर केसरीमध्ये चार खंड त्यांनी लिहिले होते लेखांचे वेदांग ज्योतिष गीता रहस्य एकोणीशे तेरा पर्यंत त्यांनी हा ग्रंथ नंतर टाकला होता कर्मयोगशास्त्र एकोणीसशे तेरा द ओरियन रिसर्च इन टू युनिटी ऑफ द वेदाज अठराशे चौऱ्याण्णव मध्ये हा ग्रंथ लिहिला होता द ओरियन त्यांनी मराठीत भाषांतर के एन ओघले या व्यक्तीनं केलेलं होतं बघा इथं तुम्हाला प्रश्न येईल आर्कटिक होम इन द वेदाज एकोणीसशे तीन मध्ये आणि इथं हिल्डियन ऑफ इंडियन वेदास एकोणीसशे पंधरामध्ये हिल्डियन सेल्फ डिटर्मिनेशन हा ग्रंथ लोकमान्य टिळक आणि त्यांच्याबरोबर होते जोसेफ बापटिस्टा या महत्त्वाच्या व्यक्तींनी हा ग्रंथ लिहिलेला होता तर यावरती प्रश्न आलेला नाही अद्यापपर्यंत ठीक आहे पुढे जातोय हिंदूज फिलॉसॉफी ऑफ द लाईफ इथिक्स अँड रिलीजियन हा ग्रंथ अठराशे सत्याऐंशीमध्ये मध्ये अगोदरच लिहून टाकला होता तर या काही महत्वाचे लोकमान्य टिळक यांचे ग्रंथ होते आता यांची मतं आणि वक्तव्य कोणकोणती होती लोकमान्य टिळक यांच्याबद्दलची भारतातील महत्वाचे महत्वाच्या व्यक्तींची मतं कशी होती तर टिळक यांचं स्वतःचं मत काय होतं राजकारणी जर झालं नसतं ना तर भारतातील गणिताचा चांगला प्राध्यापक म्हणून प्रोफेसर म्हणून मी नावारूपाला आलो असतो पहिलं टिळक अजून म्हणतात विनेबाला स्मर विनोबाला स्मरून स्वदेशी चळवळीची शपथ घ्या विठो सॉरी विठोबाला विठोबाला स्मरून तुम्ही घ्या आता कोणत्या देवाचा उल्लेख केला विठोबा त्याचं कारण का माहिती का विठोबा नावाच विठ्ठल नावाच्या छापखान्यामध्ये ते केसरी आणि वर्तमानपत्र रिप्रिंट करत होते अच्छा तुम्हाला अजून काही शंका जर असतील सिलेबस चेंज झालेला सगळा तर मग तुम्ही इथं फोन करून प्रश्न विचारू शकता तुमच्या शंका मांडू शकता आणि त्याचबरोबर इथं तुम्हाला एखादा मेसेज करून तुमचे वेळ घेऊन तुम्ही कॉल पण करू शकता नंबर दिलेला आहे नसेल तर हे चॅनल तरी जॉईन करून टाका म्हणजेच तुम्हाला काय होणार आहे तर सगळे प्रश्न जे आहेत इथं उत्तर मिळत जाणार आहे ठीक आहे आता महत्त्वाचं काय सांगायचं होतं तुम्हाला तर हे जे वक्तव्य आहे तर टिळकांची काही वक्तव्य आणि त्यांच्याबद्दल काही महत्त्वाचे वक्तव्य आता यामध्ये प्राध्यापक छत्रे जे आहेत आता छत्रे वाहत असेल तुम्हाला सगळ्यांना तर छत्रे ह्या टिळक्या म्हणजे सूर्याचे पिल्लो आहेत बघा हे वाक्य खूप महत्वाचं आहे इफेक्टिव्ह वाक्य आहे दुसरं सुरेंद्रनाथ बॅनर्जी अस्लील देश अखिल देश अश्रू ढाळत आहे कधीचं वाक्य माहित आहे अठराशे सत्त्याण्णव मध्ये जेव्हा लोकमान्य टिळकांना राजग्रोहाच्या गुन्ह्यामध्ये अटक केली तर त्यावेळेचं हे वाक्य होतं की संपूर्ण देश हा टिळकांच्या अटकेबद्दल काय करतोय असूढरतोय विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा टिळक असं कोणाला म्हणतात बापूजी आणि यांना बोललं जातं त्यानंतर एकोणीसशे सोळा बेळगावचं बेळगाव स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं हरिशास्त्री साठे यांनी गुरुपुराणातील कार्णिकाप्रमाणे चतुर आणि मुत्सद्दी असं टिळक आहेत असं सांगितलेलं होतं बरोबर यानंतर पुढे जातोय आपण की गौरव उद्गार लोकमान्य टिळक यांच्याबद्दल कोणी कशा प्रकारचे काढलेले होते आता हा गौरव काय केला जातो की जेव्हा महान व्यक्तीने एखादं का काम केलेलं असतं किंवा महान व्यक्तीनं खूपच चांगलं योगदान दिलेलं असतं स्वातंत्र्यासाठी तर त्या व्यक्तीबद्दल खूप काही लोक लिहून ठेवतात किंवा बोलून जातात तर कोणी कशा पद्धतीने स्टेटमेंट केलं होतं ते एकदा बघूया अरविंद घोष आता अरविंद घोष तुम्हाला खूपच चांगले व्यक्ती माहिती की जो लाल पाल आणि घोष त्यांनी म्हणतात की टिळक हे मराठी माणसाचे मराठी शंभर माणसांचे एक प्रतिनिधी आहेत ठीक आहे दुसरा चित्तरंजन दास तुम्हाला माहिती आहे ना एक जानेवारी एकोणीसशे तेवीस मध्ये या चित्तरंजन दास आणि पंडित मोतीला म, मोतीला नेहरू या दोघांनी स्वराज्य पक्ष सुरू केला होता आता हेच मोतीला नेहरू जे गयाच्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सी आरदास म्हणतात टिळक स्वयंभू ताऱ्याप्रमाणे तेजस्वी आहेत हे सेंटेन्सेस तुम्हाला प्रसिद्ध वक्तव्य या टायटलमध्ये परीक्षेला विचारतात आणि आलाय प्रश्न दोन हजार एकवीसच्या चार सप्टेंबरला राम गणेश गडकरी लेटेस्ट टिळक मंडालेला गेल्यापासून पुणे शहरात दुरून येणारा माणूस हा चटकन हातातली बीडी विजवायचे आणि लायकीचे कोणी राहिलेले नाही अशा प्रकारचं तो वक्तव्य करत होते माउंट बॅटन काय म्हणतात टिळकांच्या समकालीन टिळकांसारखा दुसरा प्रभावी भारतात एकही महापुरुष किंवा एकही पुढारी नव्हता गोपालकृष्ण गोखले काय म्हणतात टिळक पेशवाई जन्माला आले असते ना तर स्वतंत्र राज्यच त्यांनी स्वतःच स्थापन केलं असतं हे उपरोधक टीका ही, ही गोखले यांची कारण गोखले आणि टिळक यांचा छत्तीस आकडे तरी पण अशा प्रकारचे वक्तव्य एकमेकाबद्दल के केलेली दिसून येतात तिथं दुसरं वक्तव्य धनंजय कीर आता धनंजय कीर यांना काय म्हटलं जातं की जीवन चरित्रकार ठीक आहे जीवन चरित्रकार सगळ्यांचे यांनी आत्मचरित्र लिहिलेले आहेत आणि धनंजय कीर सांगतात तीनशे वर्षात स्वातंत्र्य आणि स्वराज्याचा मंत्र देणारे शिवाजी हे टिळक होते एक शिवाजी हे एक टिळक होते अशा प्रकारचं वक्तव्य परीक्षा विमुख आहे लेनिन काय सांगतात टिळक भारतातील महान लोकनेते होते आता हे लेनिन कोण होते हो तर खूप चांगले भारताच्या बाहेरील एक विचारवंत आणि एक राष्ट्रप्रमुख होते गोवर्धन पारिख भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार असं म्हणतात परीक्षाभूमी स्टेटमेंट आहे दुर्गादास काय म्हणतात दुर्गादास मंचाराम तर टिळकांच्या मृत्यूने एका योगाचा अंत झाला होता गोविंद तळवळकर राष्ट्रभक्ती हा टिळकांच्या राजकीय विचारांचा केंद्र होता आता इथं मी राजकीय म्हटलेला आहे पण राजकीय तुम्हाला आठवणीत आलं असेल की आगरकर बरोबर का इथं समाज सामाजिक आणि टिळक इथं काय येतं राजकीय म्हणून इथं राजकीय हे महत्वाचं आहे विचारांचा केंद्र बंद होता पटाभी सीतारामय्या कोण होते पटाभी सीतारामय्या तर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये सेकंड टाइम जेव्हा इथं सुभाषचंद्र बोस या अधिवेशनासाठी उभा राहिली होते तर त्यांचे विरोधक होते लोक महात्मा गांधीजींच्या बाजूचे पटाबी सीतारामय्या तर टिळकांनी स्वतंत्र चळवळीत एक नवे पर्व सुरू केलं होतं आणि हे ऍक्च्युली खरं खरी परिस्थिती आहे स्वतंत्र चळवळीतले एक नवे पर्व होतं एक छोटीशी सूचना आहे की भारतात महाराष्ट्रामध्ये आता वनसेवा पूर्वपरिषदेचा निकाल लागलेला आहे स्पेसिफिक काही स्टुडंट असतात की ते फॉरेस्ट याच्यावरती फोकस करतात तर फॉरेस्टमध्ये मध्ये पंचवीस मार्काचा इतिहास आहे बरोबर आणि त्याची एक सिरीज आपण परीक्षेच्या अगोदर सुरू करतोय अतिसंभाव्य प्रश्न तर पंचवीस मार्काचा इतिहास आपल्याला कुठून कव्हर करता येतो तर वीस पेक्षा जास्त इथं व्हिडिओ दिलेले आहेत आणि अगदी मापक फी मध्ये तुम्हाला सगळा इतिहास तिथं कव्हर होतो एक्झामोरेटेड आहे आणि शेवटची एक सूचना आहे की आता राहिलेले आहेत खूपच कमी दिवस राज्यसेवा परीक्षेसाठी मग याच्यासाठी तुम्हाला कमी वेळेमध्ये जर जास्त मार्क जर घ्यायचे असतील तर इथं एक टार्गेट आहे की तेरा प्लस मार्क जर घ्यायचे असतील तर हे तेरा प्लस व्हिडिओ पाहिले पाहिजेत आता व्हिडिओचं वैशिष्ट्य आहे की आपल्याला हे बॅचेस आहेत हे पण माहीत नसतं तुम्हाला हे नंबर दिलेले आहेत हे ऑफिसचा नंबर आहे इथं मार्गदर्शक म्हणून माझा नंबर दिलेला आहे यावरती कॉल करून तुम्ही बॅचेस बद्दल माहिती पण घेत नाही ही एक शोकांतिका दुसरी गोष्ट हे सगळी डिटेल दिलेलं आहे या बॅच बद्दलचे मग याच्यामध्ये दहा पेक्षा जास्त अर्थातच इथं तेरापेक्षा जास्त व्हिडिओ हो आहेत चौदा व्हिडिओ आहेत आणि ह्या तेरा प्लस मार्कासाठी हे तेरा प्लस व्हिडिओ तुम्हाला हंड्रेड इथं उतरणार आहेत मग तुम्हाला या बॅचबद्दल जर काय माहिती असेल तेरा व्हिडिओ म्हणजे कसं आहे की सलग तेरा तास नाही बघायचे प्रत्येक व्हिडिओचं टायटल वेगळं आहे एका एका तासाचे असे तेरा चौदा व्हिडिओ आहेत मग तुम्ही हे तेरा चौदा व्हिडिओ बघून तेवीस एकवीस तारखेची ऑगस्टचे पेपर आहे तर ह्या ऑगस्टच्या पेपरमध्ये चांगले मार्क मिळवू शकता केसरीमध्ये लोकमान्य टिळकांनी खूप काही लेख लिहिले होते ज्या लेखाबद्दल लोकमान्य टिळकांना खास ओळखलं जातं आणि त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे सुद्धा दाखल केलेले होते दोन गुन्हे आहेत आता केसरीमध्ये आठ मार्च अठराशे ब्याण्णव मध्ये पुनर्विवाह नावाचा लेख लिहिला होता यांच्या लेखांचं टायटल ही खूप जबरदस्त आहे की जे इंग्रज सरकारला हलवू शकत होतं मग इथं चार ऑक्टोबर अठराशे चारला एकोणीसशे चारला आमच्या वर्णमालेचा खून त्यानंतर अठराशे चौऱ्याण्णव ज्ञानाची सदावरते आता हे जे लेख आहेत याचे फोटो मी तुम्हाला टेलिग्रामवरती शेअर करतोय एम हिस्ट्री जो चॅनल आहे आपला अधिकृत चॅनल तर त्याच्यावरती तुम्हाला मिळून जाईल एकोणीसशे सहामध्ये मध्ये रामायण इतिहास की गप्पा ऑगस्ट अठराशे त्र्याण्णव दंगे कशाने बंद होतील आता ही त्र्याण्णवचा लेख आहे बघा दंगे घडले होते हिंदू मुस्लिम दंगल होती बॉम्बे प्रांतात तर त्याच्यावरती त्यांनी लेख लिहिला होता एकोणीशे पाचला आणीबाणीची वेळ आली अठराशे चौऱ्या ला दंगा कोण करतो हे खालसा जमीन कोणाची आहे पुढे जातो वर्ष हे जे आहे तर हे टाकण्याचा प्रयत्न केला अठरा ला उजाडले पण सूर्य कुठे आहे हे मॉन्टिग्यू जे आहे त्या मॉन्टिग्यूच्या सुधारणावरती काय केलं होतं टीका करण्याचा प्रयत्न केला मॉन्टेग्यू ने काय केलं होतं एकोणीसशे सतराला वीस ऑगस्ट एकोणीशे सतराला स्वराज्य टप्प्या टप्प्याने देऊ असं सांगितलं मग त्याच्यावर टीका केली मॉन्टेग्यू आला भारता तर भारतात भ्रामरे तर चळवळीची सुरुवात झाली ते वाक्य लक्षात ठेवा कोळसा उगाळला तरी काळाच प्रेस ऍक्ट एकोणीसशे सतराच्या विरोधामध्ये त्यांनी लिखाण केलं होतं एकोणीसशे तीन मध्ये मुंबईच्या शेतकी खात्यामध्ये सुधारणा एक मध्ये अजून वेळ गेलेली नाही अठराशे ब्याऐंशी आम्ही आमच्या दारिद्र्यातून कसे सुटू एकोणीसशे एक मध्ये अठराशे अठ्ठावनशील राणीच्या जाहीर सरकारचा जाहीरनामा राज्यसत्तेची उत्पत्ती अभिवृत्ती मिलच्या रिप्रेझेंटेटिव्ह गवर्नमेंटच्या आधारावरती अशा प्रकारचा एक लेख लिहिला होता दुसरा आहे अठराशे त्र्याण्णवचा जो लेख आहे कुराडीचा दांडा सर साखर व्यापाराशिवाय सोन्याची सोन्या, सोन्या रूपाची नाणी सरकारच्या उदरगिरीवरती खर्च भारवलेली इंग्रजी हिंदुस्थान एकोणीसशे पाच मध्ये सनदशीर आणि कायदेशीर आता ह्या अशा प्रकारचे लेख आपल्याला वाचायला ले खूप जड जातात आणि शब्दही खूप आपल्या अनोळखी वाटून जातात कधी कधी मग या अशा प्रकारच्या लेखामध्ये लोकमान्य टिळक जे आहेत तर ह्या लोकमान्य टिळक यांनी नावारूपाला लोकमान्य म्हणून कसे आले होते तर एक पारायणाचा कार्यक्रम ठेवला तर त्याच्यामध्ये श्लोक कोण म्हणत होते तर महादेव शास्त्री ओक ठीक आहे यांनी एका श्लोकामध्ये काय केलं होतं तर त्यांनी एका सभेमध्ये अर्थातच त्या पारण्याच्या कार्यक्रमामध्ये आप्पासाहेब पटवर्धन यांनी काय केलं तर जाहीरच करून टाकलं परंतु त्यामध्ये लोकमान्याचा उल्लेख केला लो होता त्या श्लोकामध्ये या महादेव शास्त्री ओक यांनी लोकमान्य आणि मग त्यांचे एक मानस बंधू होते आप्पासाहेब पटवर्धन आणि यांनी लोकमान्य टिळकांना भर सभेमध्ये सांगितलं की हे बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य आहेत अशा प्रकारे त्यांच्या नावाला लोकमान्य हे जोडलं गेलं होतं अर्थातच त्यांचं मूळ नाव केशव परंतु त्यांना बाळ म्हणत होते म्हणजेच त्यांना गंगाधर यांचा अशा प्रकारे त्यांचा उल्लेख केला जातो इतिहासामध्ये अशा प्रकारे आपण त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्त लोकमान्य टिळक यांची परीक्षाभिमुख जेवढी माहिती सांगता येते तेवढी सगळी माहिती आपल्याला इथं आहे आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की सर वेदोक्त प्रकरण सांगितलंच नाही मग सव्वीस जूनचा व्हिडिओ नाही बघितला का लोकमान्य महात्मा यांचा छत्रपती शाहू महाराजांचा तर सगळी त्याच्यामध्ये पण माहिती सांगितली रिपिटेशन आपण टाळण्याचा प्रयत्न करतोय म्हणून इथं लोकमान्य टिळक यांच्यावरती इथे एक्झाम ओरिएंटेड जेवढी माहिती आहे तर तेवढी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एक काम करायचं शेअर कमेंट आणि लाईक करायला विसरायचं नाही सगळेच व्हिडिओ तुमच्यासाठी हे सगळं चालू आहे अठ्ठास आणि याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट जे जा घेतले जातात तर हे एक्झाम ओरिएंटेड फक्त तुम्ही पास झाले पाहिजे हाच उद्देश आहे एक छोटीशी स्टोरी सांगतो एका नदीमध्ये एक साधो आंघोळ करत होता आणि विंचू बुडत चालला होता मग त्या विंचूला हातात घेतलं तो चावला परत सोडला परत चावला परत सोडला मग त्याला काय विचारलं की तुम्ही असं का करताय तो चावत आहे परत तुम्ही त्याला पकडताय तर ते साधूनच सांगितलं मला काय तर त्याचा धर्म चावणे आहे माझा धर्म त्याला वाचवणे म्हणून इथं स्पर्धाग्रामचे जे सगळे शिक्षक आहेत तर त्यांचा एकच धर्म आहे की तुम्ही फक्त प्रामाणिक अभ्यास करून पोस्ट मिळवली पाहिजे दॅट सेट विश ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच